तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॅजिक एक्स इंटरव्ह्यू सिरीज हा प्रोग्राम मॅजिकच्या सपोर्टने किंवा मॅजिकच्या सपोर्ट विना सुद्धा काही सक्सेसफुल स्टार्टअप काही जणांनी माइलस्टोन वगैरे जे काही अचीव्ह केलेले असतील त्या माइलस्टोन अचीव्ह केलेल्या स्टार्टअप सोबत आपण हितगुज करत असतो की ज्या हितगुजून लक्षात येतं की त्यांची जर्नी कशी होती त्यांना कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस होते जेणेकरून अटेंड करणाऱ्या ऑडियन्सच्या पण मनात काही आयडिया जर असतील त्या आयडियाज त्यांना कशा पद्धतीने पुढे न्याव्या कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी या पद्धतीचं त्यांना मार्गदर्शन होत असतं. महेशचं इंट्रोडक्शन दिलंच सरांनी, थँक्स फॉर टू यू, पण थोडं ऑडियन्स मला जास्त मराठी वाटतंय त्याच्यामुळे महेश थोडक्यात तुझं इंट्रोडक्शन झालं विथ युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि बाकी फॅमिली बॅकग्राऊंड प्लीज. धन्यवाद सर. सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा, कारण माझं पण बी एस सी ॲग्रिकल्चरच झालेलं. तुम्हाला मी 2015 साली पासआउट झालो. मी स्वतःला त्याच ठिकाणी बघत होतो, कारण आमच्या वेळेस अशा अपॉर्च्युनिटीज नव्हत्या. त्यावेळेस फक्त AFO, MPSC, UPSC त्याच्या व्यतिरिक्त स्टार्टअप हा भाग नव्हता. माझं 2015 साली कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्यात पासआउट झालो. त्याच्यानंतर मी काही दिवस NGO मध्ये जॉब केला ॲज अ ॲग्रिकल्चर ऑफिस एक्सपर्ट म्हणून. तुम्ही इग्रीसॅट म्हणून ऐकले असेल, आपल्याला लॉन्ग फॉर्म हा एक्झाम मध्ये यायचा. इग्रीसॅटचा लॉन्ग फॉर्म काय हा एक क्वेश्चन यायचा. त्या संस्थेमध्ये मी माझे 2 वर्ष काम केलं. 2018 साली मी घरात आईला डायबिटीस असल्यामुळं मिलेट्स मध्ये थोडासा वळालो होतो आणि त्यावेळेस शोधायला सुरुवात केली. त्याचं खूप कमी नॉलेज होत, तर मला त्यावेळेस नेटवर सर्च केल्यावर ICRA अंडर जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च जी संस्था आहे हैदराबादला राजेंद्र नगर मध्ये, तिथे काही जॉबच्या वॅकन्सी सुटल्या होत्या. तर तिथे मी अप्लाय केलं. 2018 साली ते 2020 पर्यंत मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च मध्ये ऍज अ बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब केला. आणि 2020 साली जॉब करत असताना तिथं 2 वर्ष जे काही मिलेट्सवर शिकलो त्याच्यावर कन्सेप्ट तयार केली. जसं सरांनी सांगितलं, नव उद्योजकची जी काही कन्सेप्ट असते त्याचा बिझनेस प्लॅन असतो की जो आपण आपल्या ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये कधी वाचलेला नसतो आपण जास्त. त्याच्यावर मी 2 वर्ष काम केलं आणि 2020 मध्ये मला जे मॅनेज आहे हैदराबादला, बऱ्याच जणांची काही मुलं असतात की MBA ला मॅनेजसाठी जातात, तर मॅनेज करून मला जे काय आपलं राष्ट्रीय कृषी विकास जी काही योजना आहे RKY राबतार म्हणून स्पेशल फॉर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आहे, की ज्यांचे जसं सरांनी मॅजिक आहे तसं गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री ऑफ फार्मर वेलफेअरची जी आपली मिनिस्ट्री आहे त्याच्या अंडर एक स्कीम येते. त्या स्कीमसाठी आपल्या ॲग्री ग्रॅज्युएटसाठी तिचे जे काही आपले बिझनेस आयडियाज आहेत त्या आयडियाज रियालिटी कन्वर्ट करण्यासाठी जे काय वापरली जाते. त्याच्यानंतर मी 2020 साली माझी जे काय ॲग्रोजी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आहे जानेवारीमध्ये सुरुवात केली. सुरुवात 1-1.5 लाखापासून केली होती. आता काही टर्नओव्हर आहे तर तिथून प्रवास चालू झाला बिझनेसचा. वेगवेगळे पुरस्कार मिळत गेले, वेगवेगळ्या स्कीम गव्हर्नमेंटच्या अप्लाय केल्या. त्याच्यानंतर काही काही नवीन नवीन लोकांशी भेटत गेलो, नवीन संकल्पना आत्मसात केल्या. जे काही बिझनेस करतो त्याच्यामध्ये जे काही चॅलेंजेस येतात त्याला धरून वेगवेगळ्या संस्थेंशी कनेक्ट झालो, वेगवेगळ्या मिनिस्ट्री बरोबर काम चालू केलं. आता ह्या वर्षी आमचा 1.5 कोटी टर्नओव्हर आहे, असा हा प्रवास आहे आतापर्यंत. मित्रांनो, तुम्हाला एक नवीन माहिती देतो जी खरा उद्योजक आहे ना एकच आहे, तो म्हणजे शेतकरी. बिकॉज ही इज दी ओनली हु इज डूइंग प्रोडक्शन. बाकी सगळं एका ठिकाणावर घेऊन चाललंय आणि प्रोसेस करून पलीकडे काढलं जाते. त्यामुळे खरा उद्योजक फक्त शेतकरी. आता पुढे जाण्याआधी महेशने जे सांगितलं की त्याला वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले, त्या अवॉर्डची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो इन अ रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स ऑर्डर का? कारण त्याला कालच मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्रीज कडनं त्याचे एका प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये डॉ शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, मिलेटची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी काय तुम्ही इनोव्हेशन करता या कॅटेगरीमध्ये त्याला तो राष्ट्रीय स्तरावरचा विजेता ठरला. तसंच फिक्कीच्या माध्यमातून त्याला बेस्ट ॲग्री स्टार्टअप इन दी मिलेट हा 2023 मध्ये पुरस्कार मिळाला.
फॉलोइंग वर्ल्ड ऑफ इंडिया 2022 तो स्वतः बुद्धा फेलो सुद्धा आहे जिथे त्याने बऱ्यापैकी मार्गदर्शन सुद्धा घेतले ऍडिशनली बेस्ट एंटरप्रेन्योर एक्सलन्स अवॉर्ड बाय देअसरा फाउंडेशन. देअसरा फाउंडेशन ही पर्सिस्टंट नावाच्या एका आयटी कंपनीची एनजीओ जी नवउद्योजकांसाठी काम करते. लीडरशिप अँड क्वालिटी ड्रीम अवॉर्ड हे अशा पद्धतीचे अवॉर्ड आहेत. तुझ्या सगळ्या माहितीमध्ये फक्त तुझं वय विचारायचं राहिलं, जो वय सांगून 30 वर्ष वयात या मुलाने बऱ्यापैकी याने टर्न ओव्हर तो सोडाच पण याने अवॉर्ड सुद्धा आता कोटीमध्ये घेतले. कारण त्याने मी जसं तुम्हाला म्हटलं की मॅजिकच्या ₹1,25,000 इंडस्ट्रीकडनं अवॉर्ड मिळाला. तर आता एक मिलेट आपण मिलेटवर जाऊया, ते मिलेटही समजून घ्यायचे. पण नक्की मिलेट इयर का याचा काय सांगू शकला असतात? आवाज येतो मिलेट्स इयर. आपण म्हणजे तुम्ही बऱ्याचशा आता प्रोजेक्ट करत असताना किंवा युनायटेड नेशननी सपोर्ट केला, इंडियानी युनायटेड नेशनला सांगितलं की आपण हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून सेलिब्रेट करू, मग त्यांनी 71 देशांनी आपल्याला सपोर्ट केला की आपण हे, मग ते फूड अँड ऍग्रिकल्चर जे ऑर्गनायझेशन रोम इटलीला त्यांनी सांगितलं आपण हे इंटरनॅशनल इयर ऑफ सेलिब्रेट करू. तर त्याच्या मागची जी काही संकल्पना आहे, जसं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण 2030 पर्यंत जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत ते अचीव करायचं, त्यातला सेकंड गोल काय माहितीये? एमपीएससी करणारे काय विद्यार्थी, सेकंड गोल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल झिरो हंगर. जो ग्लोबल हंगर इंडेक्स जो आपल्या दरवर्षी भारतामध्ये जो अनाऊन्स केला जातो, त्यातला जे काही गोल आहे सेकंड झिरो हंगर, तर ते झिरो हंगर आतापर्यंत असं जाणवलं की आपल्याला जर भूकबळी जर कमी करायची असेल तर मिलेट्स हे त्याच्यासाठी कॉस्ट इफेक्टिव्ह आणि सस्टेनेबल सोल्युशन आहे. म्हणून गव्हर्नमेंटला वाटलं आपल्या की आपण मिलेट्सला पॉप्युलराइज केलं पाहिजे. आपण जर तुम्ही बघितला मराठवाड्यामध्ये, म्हणजे मी जरी पुण्याचा असला तरी मी मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जात असतो, नांदेड, हिंगोली, परभणी युनिव्हर्सिटीमध्ये मी बऱ्याच वेळा लेक्चरला जात असतो भरडधान्याच्या, तर आपल्याकडे ते खूप तज्ञ, म्हणजे तुम्हाला ज्वारी बाजरी नाचली हे तीनच माहिती, पण त्याच्या पलीकडे राळ वरही बघत हे मिलेट्स मध्ये जे येतात धान्य सगळे, ते धान्य सगळे आपल्या ह्या भागामध्येच येतात. जरी तुम्ही मागच्या काही जरी तुमच्या आजी आजोबा किंवा आई वडिलांना जरी विचारलं की 20 वर्षापूर्वी आपल्या शेतामध्ये काय येत होतं, थोडस कधी जर एक तासभर तुम्ही त्यांच्यावर गप्पा मारण्यात गेला, पण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं घेतली जातात. जसं कोदरा ऐकलं असेल तुम्ही, त्याला हरिक म्हणतात, वरही बगरला बर्टी, बारडी, बानियाड किंवा मोर अशी वेगवेगळी नावं, तुम्हाला ती सगळी वेगवेगळी नावं तुमच्या भागामध्ये मिळतील. आणि तेच धान्य आपण आता परत त्याचं रिव्हाइव्ह करतोय आणि त्याची पॉप्युलरायझेशन होते. आता तुम्ही अजून पण ऐकत असाल की वेगन एक नवीन कन्सेप्ट आहे, म्हणजे मी सरांनी सगळे पुरस्कार सांगितले एक मागील 2 वर्षातले आहे, प्रत्येक पुरस्काराची एक स्पेशालिटी आहे. त्यातला जो सगळ्यात पहिला पुरस्कार होता तो माझा बेस्ट एंटरप्रेन्योर एक्सलन्स अवॉर्ड होता. मी 2020 साली जॉब सोडला, तो जॉब मी फक्त माझ्या पुरतं सोडला होता, घरच्यांसाठी नव्हता सोडला मी, कारण मी हैदराबादला होतो, माझी कंपनी पुण्यात होती, मी दुसरा जॉब जॉईन केला, घरच्यांना सांगितलंही नाही, डेटा अनालिसिस म्हणून ब्लूमबर्ग फिलॉट ऑफिस नावाची US मधली एक कंपनी, युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीचा स्टेट गव्हर्नमेंट बरोबर एक प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये ऍक्सिडेंट मध्ये, तर त्या प्रोजेक्टवर मी आज डेटा अनालिसिस म्हणून काम करत होतो. त्या काम करत असतानाच मी या सगळ्या गोष्टी करत होतो. मला तिथं चांगलं पॅकेज होतं, साधारण 90,000 रुपये मला ऍज अ ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणजे 90,000 पॅकेज होतं तिथं. ते पॅकेज सोडून मी बिझनेस करणार होतो, तर घरच्यांच्या एक पचनीच पडत नव्हतं ते माझ्यावर. त्याच्यानंतर मी 20 साली जेव्हा जॉब सोडला तिथला, त्याच्यानंतरचे मी कोविडच्या काळामध्ये मी मुंबईमध्ये जॉब केला, काही दिवस ऑफिसमध्ये काही दिवस घरी असं करत होतो. छान वाटत होतं घरच्यांना, 5 दिवसच ऑफिसचे डे असायचे, सॅटर्डे संडे सुट्टी असायची, गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सुट्ट्या आहेत तेवढ्या सगळ्या सुट्ट्या असायच्या. छान आई माझं लाईफ चाललं होतं, पण त्याच्यात माझं मन रमत नव्हतं, कारण मी जे काय शिकलोय, मी जे काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याच वेळेस मी तो जॉब सोडला, घरच्यांनी बोलायचं बंद केलं, मी कंपनी टाकली, 2 महिने मी बाहेर राहिलो एका ठिकाणी, आणि कंपनी चालू असतानाच ह्या सगळ्या गोष्टी, मग तो कंपनीची कन्सेप्ट 6 महिने झालीच होती, 2 महिने झाले, छान बिझनेस चालू झाला होता, जॉब क्विट केला, फुल टाइम त्याच्यावर आलो. आणि त्याच वेळेस हा ध्येय असल्याचा जो दरवर्षी 9 वर्ष होतं ते 2020 साली, त्यास अप्लाय केलं त्याला,
आणि जी काही माझी तळमळ सर मला जर सांगायला की तुझं ते आतून येतं सगळं ते सगळं मी पुरस्कार आमचे त्याचे चार राऊंड झाले कारण तो प्रेस्टिजियस पुरस्कार आहे त्यात सगळं ते तळमळीने मांडलं की मला पुढच्या अजून 10 वर्षात काय करायचं माझ्या बिझनेसमध्ये 5 वर्षामध्ये माझे काय प्लॅन आहेत पुढच्या वर्षी मला काय करायचं ह्या महिन्यामध्ये मला पण काय करायचं आणि तो पहिला पुरस्कार होता माझ्यासाठी आणि तो पुरस्कार घेण्यासाठी मला पुण्यामध्ये एका मोठ्या हॉलमध्ये तिथं पर्सिस्टंट जे सरांनी सांगितलं पर्सिस्टंट सिस्टम म्हणून खूप मोठी मराठी माणसाची 15,000 करोडीची कंपनी आहे आणि त्याचं ते फाउंडेशन आहे त्या साधारण 10,000 लोकांसमोर तो पुरस्कार मिळाला घरच्यांना सांगितलंही नव्हतं की आपल्याला पुरस्काराला जायचं तिथून घरच्यांचं मन वळालं त्याने आपलं बरोबर काहीतरी चांगलं करतंय तिथून या पुरस्काराची सुरुवात झाली त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी मला फॉलिंग वॉल लॅब इंडिया म्हणून ही प्रत्येक देशातून एकच प्रतिनिधी जर्मनीला जातो फॉलिंग वॉल म्हणून जी जर्मनीतली जी भिंत पाडली तर त्याच्यावरती दरवर्षी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये इनोव्हेटिव्ह सर जसं म्हणतो आता नव उद्योजकच्या ज्या आयडियाज असतात त्या आयडियाजला इन्व्हाइट केलं जातं तिथं सगळे फाउंडेशन जगातले म्हणजे तुमची BMW असू दे फेरारी असू दे नाही तर तुमच्या सीड मध्ये कुठलं रिसर्च करणार सगळे रिसर्च लोक येतात बसतात त्याच्यावर तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट प्रेझेंट करायचे असतात तर ती संधी मला 2021 साली मला मिळाली माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यानंतर असे वेगवेगळे पुरस्कार मिळत गेले आणि प्रत्येकाची ती एक वेगवेगळी खासियत आहे म्हणजे हा पण असेल कालचा पण लागला असेल रिझल्ट जो मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगचा तो आता 4-5-6 दिल्लीमध्ये त्याचं वितरण आहे अशा सगळ्या गोष्टी प्रत्येकाची विशेषता आहे पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी जबाबदारी आहे माझ्याबरोबर 35 लोक काम करतात आपण काही काम करतोय कारण मिलेट्स हे प्रत्येक जणा मला माहित नाही आता किती जणांना माहिती आहेत मिलेट्स कारण हे आमच्या कामगारांना मोटिवेशन असतात कारण लोकांना कळतच नाही आपण काय काम करतोय कन्सेप्ट आहेत सगळ्या गोष्टी चालू आहेत काय होतंय काय नाही फक्त प्रोडक्शन काढतात त्यांना कधी कधी एम्प्लॉयला माहिती पण नसतं हे की टाटाचे जे चेअरमन आहेत त्यांच्या इथं आमचे हे प्रॉडक्ट जातात त्याला टाटाचे चेअरमन कोण आहेत ते पण माहीत नाही टाटा सन्सचे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसतात हे त्यांच्यासाठी मोटिवेशन आणि माझ्यासाठी जबाबदारी असतात पुरस्कार म्हणजे हे पुरस्कार मिळाले म्हणजे खूप मोठा झाला असं नाहीये किंवा आता पुरस्कार पैसे देऊनही मिळतात सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती जातात पण हे सगळे मोटिवेशन करणारे असतात सगळ्या आणि हे सगळे गव्हर्नमेंट थ्रू अप्रिसिएशन मिळत चाललं ज्याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी प्रत्येक रिजन वाईज वेगळी नाव आहे पण जसं मी IMR ला जॉब करत होतो तिथं मराठी जे सायंटिस्ट आहेत तिथले जे एक्सटेन्शनचे हेड आहेत ते डॉक्टर चापके आहेत आपले मराठी माणूस आहेत त्यांच्यावर मला संधी मिळाली त्यांच्याबरोबर एक कोर्स पण गेला ज्याच्या पूर्ण पेसेस आणि टेक्सॉनॉमीनुसार जर नावं सांगितली तर प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे जर स्वर्गम म्हणजे ज्वारी तुम्हाला माहिती आहे पर्ल मिलेट बाजरी फिंगर मिलेट नाचणी वाणियाड मिलेट म्हणजे बगर लिटिल मिलेट सावा फोक्सटेल मिलेट राळ प्रत्येकाला माहिती आहे ब्राऊन टॉप म्हणजे सामा त्याच्यानंतर कोडो मिलेट म्हणजे कोदरा रोसो मिलेट म्हणजे वरण अशी सगळी 9 मिलेट्स आहेत मग आता पुढचा प्रश्न असेल की सर राजगिरा आणि बकवीट मिलेट्स मध्ये येतं का तर नाही राजगिरा आणि बकवीट हे सुडो मिलेट्स आहेत म्हणजे आपला तो भ्रम आहे सुडो म्हणजे आपला भ्रम आहे की ते मिलेट्स मध्ये येतात पण ते मिलेट्स मध्ये नसून ते न्यूट्री सिरियल्स मध्ये आहे म्हणजे जसं बक ओट्स किनोवा किंवा बकवीट ह्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या न्यूट्री सिरियल्स मध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे जसं 2021 ला भारत सरकारने जे प्रपोजल दिलं होतं की आपण मिलेट इयर सेलिब्रेट करूया या प्रपोजलला जगातल्या 72 देशांनी सपोर्ट केला होता आणि म्हणून ते म्हणतात व्होकल फॉर लोकल कारण आपण फक्त आंतरदेशीय आंतरराष्ट्रीय प्रॉडक्ट वगैरे या गोष्टींमध्ये जास्त जात चाललेलो होतो आपण बेसिकली हे बघितले की आपल्याकडे काय अवेलेबल आपण महाग गोष्टी जास्त प्रोकर करत चाललेलो आहे आणि महेश सारख्या लोकांमुळे मिलेटला एक इतकं वेगवेगळं स्वरूप मिळालेलं आहे म्हणजे अक्षरशः त्याच्या प्रॉडक्ट मध्ये लाडू सुद्धा आहेत बरोबर लाडूचे सुद्धा प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याकडे आणखी चिवडा सुद्धा आहे जो मी स्वतः कधी ऐकलेलं नव्हतं कारण ज्वारी बाजरी नागली वगैरे याचे फक्त आपण भाकऱ्या खाल्लेले आहेत किंवा पापड खाल्लेले आणि ते पापड खात असताना जे पीठ तयार होत असेल त्याच्यात आपण तेल मीठ टाकलेलं पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याला प्रोसेस करून आज महेशच्या ओळी गांच्यांना 40,000 स्क्वेअर फीटचं त्याचं युनिट उभं राहिलेलं आहे 35 लोकांसमोर आणि ही जर्नी जरी त्याच्या सांगण्यानुसार 2020 पासून सुरू झाली तरी त्याचा विचार खूप आधीपासून सुरू झाला ती धडधड मनामध्ये खूप आधीपासून सुरू होती
आता हे सगळं आपण जरा बिझनेस बद्दल बोलू, पण एक थोडा काही पर्सनल गोष्टी म्हणजे तुझा स्वभाव वगैरे हे जरा समजून घ्यायचं, कारण तो सुद्धा मुलांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, प्रेक्षकाच्या दृष्टीने की कसा आहे तुझा स्वभाव. माझा स्वभाव थोडासा चिडचिडपणा आहे स्वभावामध्ये, कारण तो त्याच्या मागे पण काहीतरी हे आहे. कारण जर मला एखादं काम मी जर करतोय, म्हणजे मी आता रिसेंटली आम्ही हॅपल फाउंडेशन आणि हार्वेस्ट प्लस बरोबर काम करतोय. हॅपल फाउंडेशन हे स्वित्झर्लंडचं फाउंडेशन आहे जे इंडियामध्ये माल न्यूट्रिशनवर काम करतो, आणि मी गेली 2-3 वर्षापासून काम करतोय त्याच्याबरोबर. तर त्याच्यामध्ये आम्हाला काल त्यांची व्हिजिट झाली, तर त्या व्हिजिटमध्ये आम्हाला 2 महिन्यापासून आम्हाला काम करावं लागत होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी हे केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला न्यूट्री डबा म्हणून आम्ही किट काढले, की जे आता बऱ्याचशा मुली महिला मॅडम पण आहेत सगळ्या, की त्यांचं प्रत्येकाचं अॅनिमिया, म्हणजे प्रत्येकाचं जर काढलं तर आपल्याला साधारण 50% महिला हे अॅनिमिक भेटते. त्या फोलिक ऍसिड किंवा फोर्टिफिकेशन अशा गोष्टी खातात. त्याच्याऐवजी आम्ही जसं लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंटच्या ज्या ह्याच्यामध्ये मी जे माझी कन्सेप्ट होती इनोव्हेटिव्ह, तर ते कन्सेप्टवर आम्ही काम करतो. तर ती कन्सेप्ट फायनल होऊन आता त्याचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेले, ते मार्केटमध्ये येईपर्यंत अशी धाकधूक होती की म्हणजे ते कम्फर्टेबल फील होत नव्हतं प्रत्येक गोष्टीमध्ये, की जोपर्यंत तो न्यूट्री डब्बा आम्ही काल हॅपल फाउंडेशनचे अलेक्झांडर लान्स होते जे पूर्ण वर्ल्डचे ते MD आहेत त्यांच्या फाउंडेशनचे, तर त्यांच्या हस्ते आम्हाला करायचं होतं. हार्वेस्ट प्लस म्हणत होते की होणार नाही, पण ते माझे जे काही स्वभाव आहे की एखादी गोष्ट कम्प्लीट होत नाही, आम्ही 2 रात्र झोपलो नाही, 2-2 तासच झोपलो, पण ते काम आम्ही मागच्या म्हणजे कालच आम्ही ते त्यांच्या हस्ते त्याचं न्यूट्री डब्बाचं आम्ही लॉन्चिंग केलं. आणि ते लॉन्चिंग आता काही दिवसामध्येच आम्ही ते गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ICDS आणि मिड डे मील जे प्रत्येक शाळेमध्ये 14 वयापर्यंत आपण देतोय त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. सांगायचा उद्देश असा की एखादी गोष्ट जर माझ्याकडून ती जर कम्प्लीट होत नाहीये लवकर, ते अनकम्फर्टेबल फील होत. नाही, मी आता याला थोडं कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने बघूयात, कारण तो म्हणतोय चिडचिड, पण तुम्हाला सांगतो लीडर असतो किंवा ऑन्टरप्रेनर असतो, द पर्सन शुड बी स्टबर्न, थोडा जिद्दी हवा असतो, कारण तो जर जिद्दी नसेल मग तो रुटीन मधला, तो अनकन्व्हेन्शनल गोष्टी करणार आहे. फक्त थोडं म्हणजे तुझ्या तापटपणावर नियंत्रण गरजेचं आहे, पण तू जिद्दी राहणे यापेक्षा आहे. यस, कारण ते पण मी जाणतो, म्हणजे जेव्हा तुम्ही ऍज अ टीम म्हणून काम करता आणि अशा सारख्या अशा कन्सेप्ट मध्ये की त्यातला तुमच्या टीममेट किंवा तुमच्या एम्प्लॉयला त्यातला बिलेट मधला एम पण माहीत नसतो, त्यावेळेस काम करत असताना तुम्हाला तो स्वभाव ठेवावाच लागतो. असा स्वभाव माझा नव्हता, पण जेव्हा आज तुम्ही अंतरप्रेनर म्हणून बनता तर तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला परिस्थितीनुसार तुम्हाला बदलावं लागतं. कारण जर तुम्हाला बघितल्यानंतर एम्प्लॉयला वाटलं पाहिजे की सरांना काय काय करायचं आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे तर म्हणून आपल्यासाठी. आणि म्हणण्याप्रमाणे ते बरोबर आहे, काय प्रत्येक गोष्ट तुम्ही केली पाहिजे असं अपेक्षित नसतं, पण प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने केली पाहिजे हे मी काय म्हणतो मला गरजेचं आहे, तर कारण आहे. कारण आज याच्याकडे जर 35 लोक आहेत, आता हे 35 लोकांमधले जर अचानक 5 जण सोडून गेले बरोबर ना, प्रत्येकाला कोणाला चांगला पगार मिळाला तो निघूनच जाणार आहे, ते निघून गेले तर 5 लोकांची भरपाई कशी करायची. ऍटलिस्ट वर्क तरी सुरू राहिलं पाहिजे, म्हणजे स्टॅग्नन्सीने आले पाहिजे कामामध्ये. म्हणून हा जो जिद्दीपणा आहे हा खरंच वाटत असतो गरजेचा असतो. आता थोडा स्ट्रेंथ आणि विकनेसेस बद्दल बोलूया, तर विकनेस सुरक्षितपणा सांगू नको, पण तुझे स्ट्रेंथ काय आहेत, म्हणजे ज्यामुळे आता ही आता साधारण 3-4 वर्षात जे तुला आता अचीवमेंट मिळालेले आहे ती कशामुळे, कुठल्या स्ट्रेंथ आहे तुझ्या? माझ्याकडे लीडरशिप क्वालिटीज आहेत, कारण मी माझ्या जर्नीमध्ये मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी जॉब करत असताना UPSC चा अभ्यास करत होतो, कारण मला रावेमध्ये मला थोडं कुठंतरी जाणवलं होतं स्वतःला. कारण रावे हा एक 6 महिन्याचा असा पिरियड असतो की त्याच्यामध्ये तुमच्या काही कलागुणांना वाव मिळत असतो, तो आपण करत नाही. आता बरेचशी मुलं आमच्या बॅचमध्ये पण असेच होती सगळे, त्यावेळेस तुम्हाला जाणवलं जातं की यार आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करून कळतं की यार नेमकं AFO करायची का MPSC करायची का डेप्युटी कलेक्टर का DYSP का तुम्हाला UPSC ला जायचं. तर त्यावेळेस मला कुठंतरी जाणवलं होतं की आपल्याकडे क्वालिटीज आहे, आपण चांगलं काम करू शकतोय प्रशासनामध्ये पण. कारण त्यावेळेस बरेचशी पुस्तकं म्हणजे तुमच्या याच्यामध्ये असताना आम्ही ऍग्रिकल्चर असताना खूप मोटिवेशनल पुस्तकं वाचायचो जे सक्सेसर झालेत वगैरे त्यांचे, तर त्यावेळेस जाणवलं होतं की बाबा आपण UPSC करावं, पण ते काही झालं नाही त्याच्यामुळे मग. पण झालं नाही याचा अर्थ असं नाही की त्यातनं काही आउटपुट मिळालं नाही, त्यातनं जे काही हे जे काही ॲग्रोजीचे काही उगम झाला तो त्या 2 वर्षाचं श्रेय होतं सगळं असं ते सगळं. खरं. आणि आता आपण पुन्हा बिझनेसच्या गोष्टीकडे येऊया, कुठलाही बिझनेस म्हणजे ऑन्टरप्रिनरशिप म्हणा दोन्ही संलग्नच आहे,
गौतम परिषद इज अ स्पेशल सबसेट ऑफ बिजनेस राइट. तो जेव्हा तुम्ही स्वतःचा कुठला नवीन उद्योग उभारता तेव्हा काही बेसिक गोष्टींची तुम्हाला गरज असते. मॅन पॉवर आहे, फंडिंग आहे, आणखी तुमचे बाकीचे रिसोर्सेस आहेत. तर तू नक्की अपार्ट फ्रॉम अवॉर्ड्स, कारण अवॉर्डचा पैसा हा लाखातला असतो फक्त, काही 1 लाख 10 लाख पर पर्सन 20 लाख आणि एक ट्रॉफी असते काय ग्रँड सर्टिफिकेट, पण याच्या पलीकडे कारण बिझनेस एवढ्या गोष्टींवर उभा राहू शकत. मग निधी, कारण या मुलांच्या मनात सुद्धा कदाचित प्रश्न असेल किंवा फॅकल्टीच्या मनातही प्रश्न असेल, जर आयडिया नाही हो पैशाचं बोला, तो पैसा कुठून उभा राहू शकतो किंवा तू कसा उभारला, काय तुझे एक्झाम्पल्स काय निधी उभारला? पैसा खूप आहे मार्केटमध्ये आता सध्या, फक्त तो तुम्हाला त्यांच्या खिशातनं काढता आला पाहिजे. म्हणजे इव्हन आता इव्हन जर SBI फाउंडेशन असेल, SDFC CSR फाउंडेशन आहे, म्हणजे जे बँक आहे 4-5 त्या बँका सुद्धा अंतरप्रिनरला मदत करतात. त्यांना पण कळालं की हे काहीतरी अंतरप्रिनर समाजासाठी करू शकतात. ऑलरेडी मॅजिक मधून SDFC CSR फंडिंग मिळतं, असं सगळं आहे. पण त्याच्या आधीही जेव्हा तुम्ही आयडिया क्रिएट करत असाल किंवा तुम्ही त्याच्यावर विचार करत असाल, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही टीम क्रिएट करा. जी मी केलेली नाही, कारण मी जे काही आयडिया जनरेट करत होतो त्याच्यामध्ये नॉलेज खूप कमी होतं. म्हणजे तुम्ही 2020-21 साली जर तुम्ही सर्च केलं मिलेट्स, तर फक्त मिलेट्सचं जे काही ट्रान्सलेट आहे ते बाजरी यायचं गुगलवर, त्यावेळेस काहीही नव्हतं. अशा कंडिशनमध्ये मी आयडिया जनरेशन आणि ती रियालिटी मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करत होतो. ऍज अ BSc ॲग्रिकल्चर आपल्या बऱ्याचशा मुलांचं, म्हणजे जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो बरेचसे जण कॉम्पिटेटिव्हच्या मागे असतात, नाहीतर मग कुणाचं तरी मार्केटिंगमध्ये जाण्याचा फंड असतो की बाबा इथे इथं मार्केटिंग, नाहीतर त्यात त्यात अजून जर कुठंच काही नाही झालं तर MBA ॲडमिशन घ्यायचं, अशा ह्याच्यामध्ये मी होतो त्यावेळेस. पण मी माझ्या विचारांवर थांबवतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही आता समजा ह्याच्यामध्ये काही 10-15 सर जसं म्हणत होते की 20-25 जण आतले येतील आपण अपेक्षा करू, तर ज्यावेळेस तुम्ही कन्सेप्ट घेऊन जा मॅजिक पासून, तर त्यावेळेस तुम्ही टीम पण घेऊन जा. म्हणजे समजा एखाद्या मुलाला वाटलं, म्हणजे एक उदाहरण मी सांगेल तुम्हाला की मॅजिकमध्ये मी मागाशी सर 82 पैकी, मला असं वाटतं की मी एकमेव असेल की मी BSc ॲग्रिकल्चर असेल. मॅजिकमध्ये 50% स्टार्टअप हे ॲग्रिकल्चर बेस आहे, पण BSc एकटाच मुलगा आहे. मागाशी सगळ्यांचे प्रोफाईल लावले तिथे मॅजिकमध्ये, तुम्ही गेलात कधी तर सर तुम्हाला टूर करून दाखवतील, सगळ्यांचे एज्युकेशन पण लावलं. पण 50% स्टार्टअप हे ॲग्री बेस आहे. आपण फक्त टी शर्टवर लिहितो इमॅजिन विदाउट ॲग्रिकल्चर, त्याच्यावर कधी विचार केला? त्याच्या बियॉन्ड जाऊन आपण आपल्याकडे बरेचसे, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जर्किंग कॅम्प होती त्याच्यावर लिहिलं होतं मार्केटिंग विदाउट. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या, म्हणजे ज्याला खरंच म्हणजे आणि तुमच्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे मॅजिक. म्हणजे पुण्यात सुद्धा नव्हतं असं, म्हणजे माझं पुण्यात पण 5-6 ठिकाणी इन्क्युबेशन आहे, तिथे मला जेवढा सपोर्ट मिळाला तेवढा सपोर्ट मॅजिक मधून मिळाला. मी हे कौतुक करत नाही मला बोलवलं म्हणून, पण मी खरं रियालिटी सांगतो. म्हणजे माझे जे मेंटर आहेत, जे मेकोसीडचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, तुम्ही ज्या सीड कंपनीमध्ये मार्केटिंगसाठी वगैरे अप्लाय करत असाल, कधी इच्छा आहे का असेल तुमची यार चांगला पॅकेज पण मिळेल तिथे त्याला जावं, तर त्याचे व्हाईस प्रेसिडेंट ते तुम्हाला नंतर जर तुम्ही मॅजिककडे गेला तर तुम्हाला ते मेंटरिंग करतील. तर आपण आयडिया जेव्हा असेल त्यावेळेस 4 मुलांना एकत्र घ्या की बाबा माझी स्ट्रेंथ आहे की मी नेटवर्क खूप चांगलं करू शकतो, किंवा माझी जी स्ट्रेंथ आहे की मला खूप चांगलं त्यातलं डीप नॉलेज आहे, किंवा एखाद्याचं असतं की त्याला काही गोष्टी फंडिंग किंवा ह्या गोष्टी काही बेसिक गोष्टी असतं, किंवा काहींचं इंग्लिश खूप चांगलं असतं, कम्युनिकेशन खूप चांगलं असतं, किंवा एखाद्याला पटवून देण्यात खूप चांगला असतो, तर अशा टीममध्ये इनिशियली काम चालू करा. कारण आत्ता तुम्ही जेव्हा बघताय मार्केटमध्ये म्हणजे जेवढे स्टार्टअप आहे ते स्टार्टअप ॲग्रिवेस म्हणजे सर आपल्यातलं एक जे स्टार्टअप आहे डिहायड्रेशन करतात, डिहायड्रेट स्प्राउट करतात, त्याचे फाउंडर CA त्यांनी CA जो काही प्रॅक्टिस आहे ती क्विट केली आणि फुल टाइम ते स्प्राउट करतात. स्प्राउट काय करतात? बर मूग मटकी ज्या आपले जे काही डाळ वर्गीय आहेत सगळ्या स्प्राउट करून काय करतात ते ऑस्ट्रेलियाला एक्सपोर्ट करतात. आणि त्यांना जेव्हा मी त्यांच्यावर बोलत होतो तर त्यांना विचारलं की सर तुम्ही हे मग मूग वगैरे कुठून घेता, कारण आमचा जो स्टार्टअप आहे तो आपला सगळा शेती रिलेटेड आहे, त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा इंटरॅक्शन करतो वेगवेगळ्या स्टार्टअप बरोबर आहे मला, तर ते म्हणजे आम्ही मार्केटमधून घेतो. तर हीच एक खूप छोटी कन्सेप्ट आहे. म्हणजे हे आपल्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला आपण पूर्ण आपल्या 4 वर्षामध्ये वाचलेलं असतं की कुठल्या ह्याच्यामध्ये कुठले न्यूट्रिशनल आहे. आपण एक्झाम्पल तो खूप रट्टा मारतो की शेंगदाण्यामध्ये एवढं प्रोटीन आहे, मुगामध्ये एवढ्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहे, ते आपल्याला येतं.
पण आपण त्या आयडियामध्ये का कन्वर्ट करू शकत नाही ज्याची सध्या समाजाला खूप गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही सगळ्यात महत्वाची टीम करा, टीम चांगली करा, कन्सेप्ट रिफाईन असली तरी चालेल, खूप बेसिक असली तरी चालेल. त्याच्यानंतरचा भाग तुम्ही सगळा मॅजिककडे सोपवा. तुम्हाला मला असं वाटतं मॅजिककडे सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, एकूण नसले तरी मॅजिकच्या थ्रू तुम्हाला नेटवर्क मिळून जाईल. फंडिंगच्या बाबतीत मला असं वाटत नाही मी सांगायची काय गरज आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या कन्सेप्टला फंडिंग नक्कीच मिळेल. कारण रितेश सर मेंटरिंगच असं करतात की तुमचं जे काही स्टार्ट कन्सेप्ट असेल ते फंडिंगच्या लायक बनवून जातात. चौथ्या ते पाचव्या तुमच्या मेंटरिंग मध्ये तुम्ही फंडिंगला लायक होऊन जाता. त्याच्यामुळे मी काही त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. याने जो मुद्दा तू सांगितला तो महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. याच्यातले काही जण मान्य करतील गोष्ट की पेपरमध्ये तुम्ही वाचत असाल की स्टार्टअपचं कोणी असं समोरून विचारतात एवढं स्टार्टअप सांगतात सक्सेस रेट किती, बरोबर? तो सक्सेस रेट सिंगल डिजिट सक्सेस रेट आहे. जर 100 स्टार्टअप जर उभे राहतात तर त्यातल्या बोटावर मोजण्यात त्या स्टार्टअप पुढे जातात. त्याला कारण एक आहे, त्याच्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर जर ऑनलाईन जर सर्च केलं की 10 टॉप मोस्ट रिझन टू अ फेल्युअर ऑफ अ स्टार्टअप, तर ते वन ऑफ द मेजर फेल्युअर इज की तुमच्याकडे टीम नसते. आणि काय होतं ना, लक्षात घ्या, मी स्वतःहून काही उदाहरणं बघितलेली, कारण या सिस्टीममध्ये गेले 10 वर्षापासून असताना आणि विवेक तिकडे बघत असताना, ती एक मराठी वृत्ती पण आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला वाईट बाबत पण एक वृत्ती आहे, ते माझे ते मीच करणार, मीच बनवणार, मीच विकणार, मीच सगळं घेणार. होत नाही. स्टार्टअपची जर्नी ना एक्सपोनेन्शियल असते. तुम्ही विचार करा, आज जर महेशचा बिझनेस जर 2.5 वर्षामध्ये साधारणपणे जर 1.5 कोटीच्या घरात पोहोचलाय, तेही खूप मोठी एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. ही ग्रोथ टू बी व्हेरी ओपन विथ यू, ही टाटाजने सुद्धा मिळवली नसेल, कारण तेवढी त्याची इन्व्हेस्टमेंट पण स्टार्टिंगला नव्हती ना. टाटाला तरी इन्व्हेस्टमेंट करायला लागते. म्हणजे तुम्ही म्हणाल सर टाटा करोडोमध्ये इन्व्हेस्ट करतात, करोडोमध्ये कमवतात, अरे तो रेशो बघा. का स्टार्टअपकडे बँका म्हणा, एवढे मोठे इंडस्ट्रियलिस्ट म्हणा काय येतात, कारण या संकल्पना आउटब्रेकिंग असतात, खूप आउटब्रेकिंग संकल्पना असतात. एक साधा एक्झाम्पल सांगतो, आता महेशचा एक प्रोजेक्ट नंदुरबार जिल्ह्यात सुरू आहे, म्हणून मला त्याच्यावर एक गोष्ट आठवली. स्टार्टअप काय आहे ते फेल होतं सांगितलंच, पण ती स्टार्टअप बघा ती फेल कशी झाली. 76 वर्षाचे आजोबा पाटील म्हणून होते, 2005 साली त्यांना प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला. कशाबद्दल मिळाला होती, कोंबडीच्या पायांपासून त्यांनी काडीपेटी तयार केली. लोक लेग पीस खातात, बरोबर, ते पायने पण खातं पाहिजे. अहो 76 वर्षाचा माणूस, त्याचं काहीच एज्युकेशन नाही. ऑनलाईन सर्च करा, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या वेबसाईटवर सर्च करा, तुमच्या लक्षात येईल की एवढं फॅन्टॅस्टिक इनोव्हेशन त्या माणसाने स्वतःच्या इंटेलेक्च्युअलिटीने ओळखलं की त्याच्यात फायबर कंटेंट आहे आणि तो भाग ज्वलनशील असतो. ती गोष्ट ज्वलनशील आहे. अहो काडीपेटी तयार केली, प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला, सगळं झालं, पण तुमच्यापर्यंत ती काडीपेटी पोहोचली नाही आहे. कारण आजोबा वारले, मुलांनी सोडलं, काहीच केलं. आज ज्वलंत माझ्यासमोर काही उदाहरण आहे की त्यांच्याकडे त्यांचं इनोव्हेशन आहे पण त्यांची मुलं यायला तयार नाही. द रिझन इज ॲट राईट पॉइंट ऑफ टाईम दे आर नॉट इन्क्लुडिंग द पीपल, आणि ते झाल्यामुळे प्रॉब्लेम्स होत असतात. राईट, सो हे लक्षात घे, सगळ्यात पहिली टीम महत्वाची. एकटा या, मी माझ्या दरवाजे बंद नाही आहे, तुम्ही या 100% या, पण येताना सोबतही कोणी आलं तर कधी चांगलं. ते म्हणतात ना, एक एकशे भले दोन भले तीन घेऊन या, गळू द्या. कळेल तुम्हाला की माझ्यासोबत ती माझे 2 मित्र होते, एक गळून गेला चालतं, ती किती पाणी उभं आहे त्याची परीक्षा पण असते, पण सोबत घेऊन या. प्रत्येकामध्ये क्वालिटी आहे. विद्यार्थी आज म्हणून तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, आम्हाला एका सेशनमध्ये सांगितलं होतं, एका कॉर्पोरेट सेशनमध्ये, की या विद्यार्थ्यांना, म्हणजे हे खास फॅकल्टीसाठी मी सांगतो, की जर कोणी विचार करत असेल सर हे विद्यार्थी असाइनमेंट पूर्ण करत नाही हो, हे काय स्टार्टअप करणार आहे, हे फाईल पूर्ण करत नाही, हे अटेंडन्स करत नाही, यांना इथपर्यंत आणण्यासाठी काय काय करावं लागेल तुम्हाला काय माहिती. राईट, हे काय तुमचे मुद्दे असतील, पण एक लक्षात घ्या, या विद्यार्थ्यांना हे जरी कळत नसलं, समजा मी शिक्षक आहे, हे जरी कळत नसलं की मी काय शिकवतोय, पण त्यांना 100% हे कळतं की मला शिकवता येत नाही. कुठल्याही पद्धतीचं कोरिलेशन करू नका. जर काही कोरिलेशन असेल तर केवळ योगायोग समजावा. सगळ्यात नाही, पण ही फॅक्ट आहे. कमिंग टू सीड फंड,
महेशला अवॉर्ड मिळाले, त्याला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या फेलोशिप्स मिळाल्या, बुद्धा फेलोशिप मिळाल्या, सगळं मिळालं. पण हे सगळं करत असताना बाकीच्याही काही स्कीम्स आहेत. तुमच्या समोर बुद्धा हे पोस्टर लावलेले, भारत सरकारनेही स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम आणलेली. ही ज्याच्या मनात काही आयडिया असेल, अर्ली स्टेजला ज्याला काही मदत हवी असेल, त्याला मदत करण्यासाठी त्याने सी एस आर म्हणून एक पार्ट बोलला, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्या थ्रू तुम्हाला मदत मिळू शकते. इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्याच्या थ्रू तुम्हाला मिळू शकते. आज फक्त गव्हर्नमेंट नाही तर प्रायव्हेटचे लोकसुद्धा, म्हणजे पुढे मॅजिक इज रनिंग इन थर्ड इयर, थर्ड कॉन्सिक्युटिव्ह इयर मॅजिक इज रनिंग टाटा टेक्नॉलॉजी सी एस आर प्रोग्राम, की जिथे आम्ही विद्यार्थ्यांना फंडिंग देतो त्यांच्या आयडियाजला, कारण त्या खूप नॅसेंट लेवलला असतात. कारण जसं अवॉर्ड एक मोटिवेशन आहे, तसं पैसाही एक प्रकारचं मोटिवेशन आहे. जे महेश म्हणला की त्याच्या स्टार्टिंगच्या काळात नव्हतं, माझ्या संचालकांच्या आधीच्या काळात नव्हतं, तुमच्या शिक्षकांच्या विद्यार्थी दशेत नव्हतं, ते मोटिवेशन तुम्हाला आत्ता मिळते, त्याचा फायदा घ्या. इन्फॉर्मेशन इज ऑन युअर फिंगर टिप्स, यू जस्ट नेम इट की मला फंडिंग हवी, तुम्हाला फंडिंगचे ऑप्शन्स अवेलेबल. फक्त हे नाही, हाईट सांगतो म्हणजे आता, आणि भोंडवे सर मी पुन्हा तुमच्याकडे एका कार्यक्रमासाठी येणारच आहे. महेश थोडा विषय जाईल बाजूला, पण महत्त्वाचं आहे कारण महेश स्वतः ॲग्रीकल्चर आहे. आम्ही मिनिस्टर ऑफ डिफेन्सचा एक प्रोग्राम रन करतो, हायटेक्स म्हणून, इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सेलन्स. तर आम्हाला वाटलं आता डिफेन्स म्हणजे काय, दारुगोळा, राईट. आता आम्ही तुमचे सेशन घेणार आहोत, तर आम्हाला मिनिस्ट्रीकडनं सांगण्यात आलं आहे की सर, त्या सेशन्सला ॲग्रिकल्चरल स्टुडंट ॲग्रिप्रिनर्स यांना सुद्धा बोलवा, कारण डिफेन्स मिनिस्ट्रीचे एक स्पेशल रिक्वायरमेंट आहे की जिथे त्यांना कदाचित हे प्रॉडक्ट हवे असतील. यावर्षी उलट डिफेन्सच्या याच्यामध्ये विलेजचे फ्लोअर रिकमेंड केले, म्हणजे त्यांना त्यांच्या 7 दिवसापैकी 4 दिवस कंपल्सरी भाकरीच खायला घालायची. बघा, म्हणजे ऑलरेडी तिथे पोहोचलेले, आणि त्यांची इच्छा आहे की त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही ऐका, कोणी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही की तुम्ही कम्प्लीट करा. कम्प्लीट केलं तर तुमचाच फायदा ना, आम्ही तर सपोर्ट करायला आहोतच. आता या सगळ्यांमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की सगळ्यात, आता तुझ्याकडे तुझी फिजिकल संपत्ती असेल, तुझं घर, तुझा प्लॅन, पण एक बिंग एंटरप्रेन्योर तुझ्याकडे तुझी बौद्धिक संपदा पण आहे. हे सगळं तू डोकं लावलं याच्या, काहीतरी तू फ्लो वगैरे चालवला, खूप त्याच्यात इनोव्हेशन वगैरे गेले. ह्या मुलांच्या मनात कदाचित हा प्रश्न असू शकतो, जो माझ्या मनात 100% की हे प्रोटेक्ट जर करायचं असेल, माझी बौद्धिक संपदा, जसं घर प्रोटेक्ट करायचं असेल तर आपल्याला आपला सातबारा आपल्याकडे घ्यायला लागतो. तर ह्या ह्या इनोव्हेशनचा सातबारा कुठे मिळतो? इनोव्हेशनचा सातबारा हा तुमच्या आतून येतो. म्हणजे माझी हॉबी ही कुकिंग होती. इनिशियली मी स्टार्ट केलं की हे असं असं प्रॉडक्ट असू शकतं. त्याच्यानंतर मी काही फूड न्यूट्रिशन, जे डायटिशियन असतात किंवा फूड टेक्नॉलॉजीज असतात, तर त्यांना हायर करून काही रेसिपी आम्ही डेव्हलप केल्या, आणि त्या तुम्ही पेटेंटेड करू शकता, प्रोसेस पेटेंट करू शकता, ट्रीटमेंट पेटेंट करू शकता, किंवा आपण कधी कधी म्हणतो की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं, तर तशा पद्धतीचे. म्हणजे मी काही आमच्या प्रोडक्टच्या रेसिपी, काही प्रोडक्टच्या म्हणजे एक दोन सोडून बाकीच्या प्रोडक्टच्या रेसिपी आम्ही महिलांशी, बचत गटांशी शेअर केल्या, आणि त्यांच्याकडून पण काही प्रोडक्ट घेतले आम्ही. तर त्याच्यानंतर आम्हाला एक चांगला प्रोडक्ट नंतर मिळालं त्या सगळ्या रेसिपीजमध्ये. असं पण करावं लागतं तुम्हाला काही काही याच्यामध्ये, पण काहीमध्ये तुम्ही पेटंट हे काही कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे, अशा गोष्टी तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्ही द्या. मग तू तुझ्या प्रॉडक्टसाठी काही त्याच्यातलं काही अक्वायर केलं आहेस का? हो, मी माझ्या प्रॉडक्टच्या प्रोसेस पेटंटेड केलेले आहे. थोडं थोडं एक्सप्लेन जर करून सांगितलं, कारण पेटंट तुम्हाला महत्त्वाचं मी सांगतो सगळ्यात. पेटंट काय असतं? पेटंट म्हणजे तुम्ही जर कुठलं काही जर इनोव्हेशन केलं, ते जर फिजिकल स्वरूपात जर असेल, तर त्याचं तुम्हाला स्वतःचे हक्क मिळतात. स्वतःच्या नावात तुमचा हक्क होतो की ते कोणीही परत कॉपी करू शकत नाही, आणि ते कॉपी केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर मान हानीचा दावा टाकू शकता, राईट. तर अशा पद्धतीचे पेटंट दोन टाईपचे पेटंट आहेत, बरोबर? एक डिझाईन पेटंट आणि एक प्रोसेस पेटंट. महेश, तू कुठलं प्रोसेस पेटंट घेतले? मी प्रोसेस पेटंट घेतलंय, ज्याच्यामधलं आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की बाजरीचं जे काही शेल्फ लाईफ आहे ते साधारण 15 दिवसच असतं. ते 15 दिवसामध्येच कडवटपणा किंवा त्याला आपण रॅन्सिडिटी एक आहे, या दोन्ही गोष्टी होतात. तर त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती मी 6 महिन्यापर्यंत दिली. त्याच्यामध्ये जे काही प्रोसेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही त्याला हायड्रोथर्मल प्लस NIR ट्रीटमेंट म्हणतो. NIR म्हणजे नियर इन्फ्रारेड अशी ट्रीटमेंट दिली जाते, ज्याच्यामध्ये जी हायड्रोथर्मल आहे ती साधारण 100 डिग्री सेल्सिअसला 4 मिनिटं दिली जाते, आणि NRI ला 40 डिग्री सेल्सिअसला 4 मिनिटं दिली जाते.
त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे लाइपेज नावाचा जो रॅन्सिलिटी आणि बिटरनेस साठी जो कारणीभूत आहे तो जो लाइपेज आहे तो त्या ट्रीटमेंट मधून बर्न केला जातो. आणि हे मी सांगतोय म्हणजे आम्ही त्या सगळ्या टेस्टिंग एनएबीएल अक्रेडिटेड लॅब मध्ये व्हॅलिडेशन केलंय. निफ्टी म्हणून आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सोनीपत हरियाणाला गव्हर्नमेंट कडून त्याचा आम्ही व्हॅलिडेशन केलेला आहे. आणि त्यांची जे काही मग म्हणाल की ट्रीटमेंट केल्यावर त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते म्हणजे जसं त्याच्यामध्ये आयरन आहे झिंक आहे तर विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग न्यूट्रिशनल व्हॅल्यूज त्या आहेत तशाच राहतात. आणि तुम्ही जेव्हा त्या पिठापर्यंत जाता ती प्रोसेस पिठानंतर मग तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता मग लाडू असेल बिस्किट असेल पिठाचे जेवढ्या गोष्टी तुम्ही बनवता मग त्याच्यामध्ये तुम्ही चकली असेल तुमच्या शेवा याही सगळे प्रोडक्ट तुम्हाला ते 6 महिन्याच्या शेल्फ लाईफ पर्यंत जातील. ती जी काही प्रोसेस आहे आम्ही पूर्ण हायड्रोथर्मल ती पेटंट घेतली. हायड्रोथर्मलची प्रोसेस पेटंट केली. मित्रांनो एकदा ना दिल खुलास टाळे वाजव प्लीज विनंती आहे. बारीक बारीक गोष्टी त्याने सांगितल्या म्हणजे मी तर कम्प्युटर इंजिनियर आहे मला खरंच कळलं नाही त्या तुम्हाला कळल्या असाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि नसतील कळल्या तरी जसं मी एक फिलॉसॉफी सांगतो जी ज्याच्यावर माझा बिलीफ आहे तीन गोष्टी असतात म्हणजे तीन प्रकारची लाईफ असते. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती नाही आहे आणि अशा प्रचंड गोष्टी आहेत की तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला माहिती नाही. निदान आज मला हायड्रोथर्मल ही गोष्ट मला माहिती नाही हे तरी माहिती नाही मला जाणीव करून दिली जेणेकरून आता मी त्याचं काहीतरी माहिती घेईन राईट. एक वैयक्तिक तर तुझ्या दृष्टीने कारण ऑन्टरप्रेन्योर व्हायचं असेल तर 100,000 गोष्टी पण जसं मी म्हटलं जिद्दी तर जिद्दी हा एक पार्ट सोडून कुठल्या टॉप 3 गोष्टी तू सांगू शकशील यांना की त्या खरंच अक्वायर करा की जेणेकरून ती एक मुहूर्त मिळेल तुमच्यासाठी ऑन्टरप्रेन्योर होण्याची गोष्ट. त्याच्यामध्ये पहिलं असेल नॉलेज, सेकंड स्किल आत्मसात करा आणि थर्ड डेडिकेशन किंवा त्याला ॲटिट्यूड म्हणतो. या दोन्ही तीन गोष्टी तुम्ही पहिल्यांदा अक्वायर करा तुमच्यामध्ये ते गुण आणा. म्हणजे जर मला उद्या जर खताचं दुकान टाकायचं आहे तर त्याच्यासाठी असणारं जे काही नॉलेज असेल त्याच्यासाठी जर काही स्किल असेल त्याच्यासाठी जर काही तुमचा ॲटिट्यूड असेल बघण्याचा त्याच्याकडचा तो आधी अक्वायर करा कुठलाही बिझनेस असू दे. त्या तीन गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. त्या तीन गोष्टी नसतील त्यातली एक जरी गोष्ट नसेल तर तो बिझनेस पूर्ण कॉलॅप्स होतो. एक जनरली आता कारण 35 लोक आहेत एवढे अवॉर्ड्स आहेत एवढं ग्रँड्सचं काम करायचं आहे बिझनेसवरती यायचं आहे आमच्यासाठी उत्तर यायची आहे या सगळ्या तणावाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो. दररोज म्हणजे मी 20 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही ती माझ्या विलेजच्या ह्याच्यातली असतील सगळी कारण तेच मला असं वाटतं गेली मी 2-3 महिने असेल कंटिन्युअसली वेगवेगळ्या स्पर्धा आहेत वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. म्हणजे आमचा जो प्रोजेक्ट खनसा म्हणून जो आहे तो इंडियामध्ये मी लीड करतोय सध्या त्या प्रोजेक्ट बाबतीत असेल त्याच्यामधलं जे काही नॉलेज असेल त्या गोष्टी कारण तणाव म्हणजे की कामाबाबतीतचाच तणाव. तर मग तणाव कधी येतो तुम्हाला की एखादं काम होत नाहीये किंवा एखादी गोष्ट तुम्हाला चॅलेंजिंग वाटते तर ती कशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता मग मेडिटेशन आहे किंवा एक्सरसाइज असेल किंवा मग तुम्ही त्याच्यावर सोल्युशन कसं काढू शकता. मग मला जे काही प्रॉब्लेम येतात बिझनेसमध्ये तर त्याच्या रिलेटेड खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत म्हणजे जे आपण मोठे मोठे ठोकरे असतात तसे मिलेट्सवर कमीत कमी 20-25 पुस्तकं लिहिलेले वेगवेगळ्या सायंटिस्टनी ती सगळी पुस्तकं मी इंटरनेटवरून डाऊनलोड केली आहेत प्रिंट आउट काढल्यात त्यातली दररोज 20 पानं वाचतो त्याच्यावरच्या नोट्स काढतो आणि त्या सगळ्या कामामध्ये मी आत्मसात करतो. त्यात माझं 80-90% जो काही प्रेस आहे तो सगळा कमी होतो. लक्ष दुर्लक्षित होतं आणि विद्यार्थ्यांची नेहमीची ओरड असते कारण आम्ही कधीतरी विद्यार्थीच होतो ना ती ओरड असते की जे लागतं ते शिकवत नाही आणि ते शिकतो ते लागत नाही बरोबर. या गोष्टीला काय शिकण्याची अपेक्षा नव्हती पण एक लक्षात घ्या काय झालंय ना की शिक्षण खरंच महत्त्वाचं आहे. ते नाही मिळालं ते दुर्दैव असतं पण जर ते मिळत असेल तर अशा गोष्टींमध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह होणं कारण त्याने बीएससी ॲग्री जेव्हा केलं तेव्हा बीएससी ॲग्री विथ मिलेट प्रोसेसिंग स्पेशलायझेशन केलेलं नव्हतं. मिलेट्सचं किती चॅप्टर मला माहित नाही तुमच्या मिलेट्स किती येत म्हणजे तुम्ही फोर्थ इयरचे जे स्टुडंट असतील ते सांगतील की तुमच्या तुम्ही जे आत्ता सांगितले त्याच्यामध्ये किती होते चेक्स नाही कुठलाही असू दे मिलेट्स किती वाचले किंवा असू दे शिक्षकांनी सांगितलं तरी चालेल खूप टॉपिक
म्हणजे अगदी सर नाव आणि त्याचं सायंटिफिक नाव बस त्याच्यावरती वर कुठल्या क्लायमेट मध्ये त्याच्यावर पलीकडे जास्तीत जास्त भरायचं बस. बघा मित्रांनो, एवढ्याशा पॅरेग्राफच्या गोष्टीवर तुमच्या बीएससी अग्रीचे सिलेबसच्या पॅरेग्राफच्या गोष्टीवर जर कोटीच्या व्हॅल्यू स्टार्टअप ओपन होऊ शकते तर तुमच्या शिकण्यातच काहीतरी गडबड होते है की नाही. तुम्ही जर स्टार्टिंगला जर काय वाजवल्या तर काय वाजवायची गरज नव्हती हे समजून घ्या. कारण तुम्हाला त्या संधी लक्षात यायला पाहिजे, त्याला ती संधी लक्षात आली. आज तो मिलेटची पुस्तकं वाचतोय, आज त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय, कारण आता तो फोकस झाला. तुम्हाला स्वतःला पहिले मोकळं करायचंय. आणि आम्ही म्हणतो तुम्हाला तुमच्या बीएससी अग्रीच्या पुस्तकांमधलं कुठलाही तुम्ही टॉपिक आणा, तुम्ही त्याच्यावर आयडिया तर लावा. अरे खूप खूप एकदम अशा बेसिक बेसिक गोष्टींचे आयडिया आज रिव्होल्युशनरीज काम केलेले आहेत मार्केटमध्ये. खूप रिव्हल याला तरी खूप प्रोसेसिंगची म्हणजे महेशला खूप मेहनत घ्यावी लागली, पण काही स्टार्टअप्स तर घरबसल्या करोडपती झाले. त्या कशा झाल्या काय झालं बरं. हा या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल की महेशचं स्वतःचं 10 एकराचं शेत आहे ज्याच्यात तो मिलेट प्रोडक्शन करतो आणि मग तो ते विकतो, तसं नाही. त्या सप्लाय चेन बद्दल थोडं सांगशील. अजून एक सांगेल की जेव्हा तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल किंवा कुठलाही इनिशिएटिव्ह घेणार असाल, जोपर्यंत ती व्हॅल्यू चेन डेव्हलप होत नाही तोपर्यंत कुठलाही नवं उद्योजक आपण जसं इनोव्हेटिव्ह बिझनेस म्हणतो तो सक्सेसफुल होत नाही. मी सरांनी सांगितलं की स्टार्टअप आणि एंटरप्रेन्युअर याचा सरांनी मागाशी उल्लेख करून तुम्हाला डिफरन्स समजून सांगितला. तो कुठलीही तुमची कन्सेप्ट असू द्या, त्याच्या बॅकवर्ड लिंकेजला जा, त्याच्या फॉरवर्ड लिंकेजला जा. जोपर्यंत तुम्ही बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज तुम्ही अनालिसिस करत नाही तोपर्यंत तो बिझनेस सक्सेसफुल होणार नाही. उद्या जर समजा तुम्हाला आता ऐकलं की अरे यांनी सांगितलं की स्प्राउट करून एखादा पोरगा जर फॉरेनला ऑस्ट्रेलियाला एक्सपोर्ट करतोय तर आम्हाला ते सगळं माहिती त्यातलं, आम्ही सगळं करू शकतो, जातो मी पण मार्केटमध्ये आणतो चालू करतो ते त्याचं, तर तसं होत नाही. तुम्हाला तो शेतकरी त्याचा विश्वास संपादन करावा लागतो. कारण तुम्हाला पुढं जाऊन तुम्ही काय नवीन काहीतरी करताय, कारण जसं सरांनी सांगितलं नवउद्योजक त्याची कन्सेप्ट अजून रिफाईन करतो. तुम्हाला जे काही मार्केटमध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. वेगळं म्हणजे काय, असं जगा वेगळं करायचं आहे करता नाही, तुम्हाला तुमचा USP तयार करायचा. जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला तो USP म्हणजे काय कळेल, युनिक सेलिंग प्रोपोझिशन म्हणतात किंवा प्राईस म्हणतात, प्रत्येक गोष्टीबद्दल वेगळं आहे. थोडक्यात त्यांना याला हे सांगायचं आहे की तुम्हीच का, हा तुमच्याकडनंच का, तुम्ही हे तुम्ही तयार केलं तर तुमच्याकडनंच का घ्यावं. कारण सी वी आर टॉकिंग अबाउट इनोव्हेशन, वी आर नॉट टॉकिंग अबाउट डिस्कवरी किंवा इन्व्हेन्शन. काहीतरी याचा गुरुत्वाकर्षणाचा काही सिद्धांत वगैरे मांडत नाही आपण. ज्या गोष्टीत प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्या चॅलेंजला सॉल्व्ह करण्यासाठी आणलेली नवीन प्रकारची गोष्ट. जसं ही आजकालची तुम्ही जे आहात बोलत ती भाकरी खायला नाही म्हणतात, पण चिवडा तुम्ही खाऊ शकतात, तुम्ही कुकीज खाऊ शकतात, कदाचित तुम्ही लाडू खाऊ शकतात. ट्रेंडिंग ती तुमच्या पद्धतीने आणलेली गोष्ट एका ऑर्गनाइज फॉर्ममध्ये. पण तुम्ही तुमच्यापैकी कोणी कधी विचार केला होता विद्यार्थ्यांनी किती आपल्या प्रॉडक्ट बास्केटमध्ये किती प्रॉडक्ट आहेत? 150. टोटल 150 प्रॉडक्ट आहेत मिलेटचे. मित्रांनो हा विचार करा की 9 मिलेट्स त्याचे 150 व्हेरियंट्स, ही गोष्ट येणं ही किती विस्मयकारक आहे. आणि ही स्लाईड जी तुमच्यासमोर ठेवलेली आहे ती खास महेशने तुमच्यासाठीच बनवली आहे. त्याच्यात त्याने होते हे सगळे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज सांगितले आहे. प्रायमरी प्रोसेसिंगच्या विलेज मध्ये पण 3 प्रकारच्या प्रोसेसिंग होतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. जी पहिली प्रोसेस होती वेबगर आपल्याला फक्त दुकानात आलेली नव्हती, त्याच्या आधी ह्या 4 प्रोसेस मधून ती बघर जाते तेव्हा ती आपल्या दुकानात आलेली असते. त्याच्यानंतर मग बघर पासून प्री मिक्सेस असते ते त्याच्यामध्ये मोडतात, पण त्याच्यापेक्षा टर्शियरी मध्ये जे रेडी टू ईट प्रॉडक्ट येतात ते मोडतात. अशा सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही सकाळच्या ज्या ब्रेकफास्ट पासून ते संध्याकाळच्या जेव्हा आपण जेवढ्या गोष्टी खातात त्या सगळ्या मिलेट्स पासून बनवू शकतो. कारण आजकाल खूप डिमांड वाढत चालली, इव्हन आपल्याकडेच नाही बाहेरच्या देशामध्ये खूप डिमांड वाढते. कारण त्यांना कळले कारण तिकडे खूप लोक वेगन बनत चालले आणि त्यांच्या जे काही डेली रिक्वायरमेंट आहेत न्यूट्रियनच्या त्या फुलफिल होत नाही आहेत. इव्हन ज्या आयरन आणि झिंकची जी काही रिक्वायरमेंट आहे तुमची ती फक्त मिलेट्समधूनच फुलफिल होते.
तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात पण सोडत नाही. त्याच्यामुळे US युरोप मध्ये किंवा UK मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मिलेट्स आता एक्सपोर्ट पण केले जातात. वेगवेगळे प्रॉडक्ट त्यांच्यानुसार तुम्हाला तुमच्याकडे नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील तर तुम्ही त्याच्यापासून बनवू शकता. असं सगळं आहे त्याच्यात. हे असे सगळे वेगवेगळे प्रॉडक्ट बनवू शकतात. बघा विचार करा, तुम्हाला पॅनकेक आवडतात ना, त्यांनी मिलेटचे पॅनकेक सुद्धा तयार केले. किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहेत. ही शेवायची मशीन मिलेटच्या ज्वारी बाजरी नाचणीपासून शेवाया ज्या बनवल्या जातात त्या एकाच टाईम मधून तुम्ही पास्ता, त्याच्यानंतर शेवाया, त्याच्यानंतर जे नूडल्स आहेत तुमचे, तर ते सगळे ह्या एकाच मशीन मधून बनू शकता. आणि त्याची साधारण फक्त 6 लाख रुपये किंमत, 50 KG पर आवरचा जो प्लांट मिळतो तर त्याची 50 लाखापर्यंत सॉरी जातो, 5 लाखापर्यंत जातो. 50 लाखाला तो 100 KG वगैरे जास्त कॅपॅसिटीला इनिशियली सुरुवात 5 लाख आहे फक्त. आणि त्या पुढच्या ज्या डाय त्या चेंज करून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता त्याच्यापासून. जसं शेवाया आहेत किंवा त्याच्यानंतर नूडल्स आहेत, पास्ता आहे, पास्तामध्ये पण खूप प्रकार आहेत, ते सगळे ह्या एका मशीन मधून बनवू शकता. तो सुद्धा तुम्ही छोटासा व्यवसाय चालू करू शकता. म्हणजे बघा मिलेटचा पास्ता सुद्धा आलाय, तुम्हाला पास्ता आवडतो ना, तो पास्ता सुद्धा त्याने आणून ठेवलेला आहे आता मार्केटमध्ये. हे परफेक्ट म्हणजे आपण ह्याच्या लाह्या खातो, लाह्या अन्नापेक्षा तांदळाचे जे आपण मेळ मध्ये चुरमुरे तसे हे सगळे मिलेटचे बनवले जातात. त्याची जी काही मशीन दिसते ते पपगन मशीन आहे, त्याची साधारण 1,25,000 किंमत आहे. त्याचं सुद्धा तुम्ही चालू करू शकता. ज्वारी आहे आपल्याकडे, बाजरी आहे, नाचणी आहे, असे पप करून सुद्धा मार्केटमध्ये खूप डिमांड आहे त्याची. ते पफचे तुम्ही चिक्के बनवू शकता किंवा त्याला कोटेड तुम्ही वेगवेगळे फ्लेवर देऊन, जसे तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर प्रत्येकाला आवडतात, कुणाला पाणीपुरी, कुणाला पेरी पेरी वगैरे, तसं कोटिंग करून सुद्धा तुम्ही पॅकिंग करून सेल करू शकता. असे हे सगळे आहे. विक्री युनिट मध्ये पण सगळे मिलेट्स, म्हणजे त्याच्यामध्ये साधारण तुम्ही 50-60% तुम्ही मिलेट्स वापरून, अदर तुम्ही गहू वापरून सुद्धा हे कुकीज असतील किंवा पिझ्झा बेस असेल, बर्गर असेल, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही बनवू शकता त्याच्यामध्ये. हे पोहे प्रत्येकाच्या आहारामध्ये आठवड्यातनं 1 ते 2 वेळा असतो. तसेच तुम्ही ह्या सगळ्या जे काही मिलेट्स आहेत 9 प्रकारचे, सगळ्या मिलेट्स तुम्ही हे पोहे बनवू शकता. बगरचे पोहे असतील, ज्वारी बाजरी नाचणी प्रत्येकाचे आहेत, फक्त थोडीशी इनोव्हेटिव्ह प्रोसेस आहे त्याला, त्याच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे की काय प्रोसेस असणार आहे. हे हॉट एक्सप्लोजन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघता टपऱ्यांमध्ये वेगवेगळे आकाराचे शेपचे तुम्हाला ABCD वगैरे किंवा बांबू किंवा तुम्हाला कुरकुरे जे स्नॅक्सचे पदार्थ मिळतात हे एक्सप्लोजन मधून काढलेले असतात. पूर्ण मिक्स केलं जातं पीठ आणि त्या मशीन मधून त्या हॉट एक्सप्लोजन मधून काढले जातात आणि ते मार्केटमध्ये वेगवेगळ्या तुम्हाला पॅक फॉर्म मध्ये मिळतात किंवा बल्क मध्ये पण मिळतात. हे न्यूट्रीबार वगैरे आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फोर्टिफिकेशन आणि बायोफोर्टिफिकेशन, हे फोर्टिफिकेशन आहे पण त्याच्या पुढेही जाऊन आपण बायोफोर्टिफायवर काम करतोय. म्हणजे ऍपल फाउंडेशन सुद्धा केलं फाउंडेशन बरोबर आम्ही बायोफोर्टिफिकेशन गेल्या 2 महिन्यापासून ज्या प्रॉडक्टवर काम करत होता ते काल त्याने प्रॉडक्ट सक्सेसफुली आता आणले. हां, हे माझे प्रॉडक्ट आहेत ते. एक गोष्ट लक्षात घ्या, हे प्रॉडक्ट सगळं तो दाखवतो आणि त्याच्या त्याच्या वृत्तीला तो साकार करतो इथे, कारण त्याचं सगळ्यात पहिलं म्हणणं होतं की नॉलेज शेअरिंगने नॉलेज वाढतं. आज तो तुम्हाला सगळ्या लोकांसमोर हे सगळं का दाखवतोय, बिकॉज ही सगळी मेहनत त्याने जे वाचून सगळ्या लोकांसमोर इंटरॅक्शन करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेझेंट करून हे सगळं मिळवलं आहे. आणि आज तो तुमच्या ओपनली करत सांगतोय, त्याने काही 6 लाखाची मशीन, 5 लाखाची मशीन सांगितलं. सी यू कॅन स्टार्ट विथ दॅट. There are a lot of opportunities to support you financially, with mentoring, with technical guidance, हे सगळं. आणि मला माझे कलीग KT एक गोष्ट कळली की तू राज्य सरकारच्या कुठल्या तरी स्कीममध्ये काही ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा घेत असतो, त्याच्यामध्ये सांगशील. जे गव्हर्नमेंटची स्कीम आहे स्मार्ट म्हणून, त्या स्मार्टच्या अंतर्गत आम्ही, मी स्वतः मास्टर ट्रेनर आहे की ज्याच्यामध्ये आम्ही FPOs आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या, त्यांना ट्रेनिंग देतो या बिझनेस मॉडेलवर. पूर्ण वेगळं मॉडेल आहे पूर्ण की जेव्हा तुम्ही मिलेटचा बिझनेस स्टार्ट कराल तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत, ते अप टू मार्केटिंग पर्यंत मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकता तुमच्या या प्रॉडक्टचं,
अशा प्रकारे स्मार्टला देतोय. त्याच्यानंतर आपलं जे एम एस आर एल एम आहे ज्याला उमेद म्हणतात, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन, त्याच्या अंतर्गत आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या एस एच एस ग्रुप आहेत गावागावातले महिला बचत गट, त्या बचत गटांना सुद्धा आम्ही तुम्ही स्मॉल स्केल कशा पद्धतीच्या इंडस्ट्री करू शकता, किंवा ही शेवई शेवईमध्ये किती पर्सेंट मध्ये नाचणी किंवा काही टाकलं पाहिजे, प्रॉडक्टचं डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे, स्टँडर्डायझेशन कसं केलं पाहिजे, प्रॉडक्टचं युनिट इकॉनॉमिक्स कसं गाईलं पाहिजे, जे आपण कधी शिकलेलं नसतं. आपल्याला कळतच नाही की नेमकं सर माणसाचा रोजगार धरायचा की तो टाईम असतो त्याचा रोजगार धरायचा. नाही, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मी स्वतः त्या शिकलो आहे वेगवेगळ्या फेलोशिपच्या माध्यमातून, स्वतः आम्ही आत्मसात करतो. आणि फक्त ते महाराष्ट्रात भरपूर लोक काम करतात, पण जिथं जिथं व्यवसायाच्या ट्रेनिंग असतात तिथे तिथं मी असतोच पहिल्यांदा. कारण आम्ही जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही ज्ञान दिल्याने ज्ञान मिळतं वाढतं तुमचं, तसंच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या आहे. जेव्हा तुम्ही पण जेव्हा बिझनेस करत असाल, एमपीएससी यूपीएससीची मुलं पण डिस्कशन करत असतात दररोज संध्याकाळी एक एक दोन दोन तास का करतात, तसं तेच कारण असतं. बिझनेसच्या बाबतीत पण बरेचसे जण सांगतच नाही, इव्हन मुलांमध्येच नाही. म्हणजे मी कालचा एक किस्सा सांगेल तुम्हाला, म्हणजे मी जेव्हा ती मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची जी काही स्पर्धा होती त्याच्यामध्ये आम्ही फायनल राऊंडला 10 जण होतो, त्यातलं स्टार्टअप मध्ये 4 जण होतो, बाकीचे सगळे प्रोफेसर होते रिसर्च करणारे. तर माझी एक सवय आहे, कारण भारतात मिलेट्स मध्ये जसं मी वाचतो तसं मी अजून नवीन लोक काही करतात, तसं मी बऱ्याचशे लोकांची चर्चा पण करत असतो. बरेचसे लोक असतात सांगणारे वगैरे, तर मी सायंटिस्ट आहेत एक हैदराबादच्या एका युनिव्हर्सिटीचे, तर त्यांचं खूप चांगलं काम होतं. म्हणजे मी ते ऐकलं सुद्धा दुसरीकडून, पण त्या सांगत नव्हतं. त्यांचे ते म्हणले की नाही जेव्हा ते लॉन्च होईल तेव्हाच आम्ही सांगू, पण त्यांनी बेसिक सुद्धा गोष्टी मला सांगितल्या नाही. तर मग ही एक जी कुठं कुचंबणं त्यांना वाटत असते, आणि लकीली त्या फायनल राऊंडला नव्हत्या. म्हणजे या मुलांबरोबर आम्ही डिस्कशन झालं, तो आणि मी फायनल राऊंडमध्ये आणि फायनल विनर ठरलो, आणि ते कोण नव्हतं त्याच्यात, बाकीच्या ज्यांनी काही सांगितलं नाही. सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही तुमची कन्सेप्ट मांडा, आम्ही तुम्हाला आपली जेव्हा कन्सेप्ट मांडतो त्यावेळेस तुम्हाला पण कळायला पाहिजे की कुठली गोष्ट कुठपर्यंत दुसऱ्याला शेअर केली पाहिजे. तुम्ही सगळ्याच गोष्टी नका सांगू, आम्ही सगळ्याच गोष्टी सांगतो. त्यावेळेस लग्न मिळतात तुम्हाला यातून काही महत्वाची गोष्ट सांगितली, मी अनुभवाने तुम्हाला सांगतो काय होतं, लोक सांगायलाच कमी पडतात, सांगतच नाही. त्या आमच्या माझ्या कलिगला सुद्धा सांगतात नाही, मग मी ते नंतर सांगतो. अरे आत्ता सांगा ना, आत्ता वेळ आहे. तुम्ही आत्ता जर आयडिएशन लेवलला सांगितलं तर तुम्हाला सपोर्ट काय करायचं आहे, डॉक्टरला काही लक्षणच सांगितलं आहे, त्याला फक्त सांगितलं दुखत आहे, तो काय करणार आहे, इंजेक्शन देणार आहे, गोळ्या देणार आहे, औषध देणार आहे, काय देणार आहे, कुठं दुखत आहे, किती दुखत आहे, कसं दुखत आहे, हे सांगायला लागताना ही लक्षणं सांगितली पाहिजे. आणि हे सांगितल्यानंतरच तुम्हाला ती मदत मिळणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे तुमचं आहे ना ते तुमचंच आहे. मी बऱ्याच वेळा एक्झाम्पल देत असतो, पेन ठेवतो मी माझ्याकडे, जे कोणी येतात ना त्याच्या खिशातलं पेन काढतो, माझ्या खिशातला काढतो, 3-4 जणांचे पेन समोर ठेवतो. हे 5-6 पेन नंतर कंपनी बंद झाल्या का? नाही, अजूनही नवीन नवीन कंपनी येत आहेत पेनच्या. मग त्यांच्या प्रत्येकाचे पर्पज वेगळे आहेत. तुमचा 2 रुपयाचा पेन जर्नल लिहायला आहे, 100 रुपयाचा पेन सिग्नेचर करायला आहे, 1000 रुपयाचा पेन फक्त ठेवायला आहे. हे फॅक्ट आहे. काही काही मोठे मोठे पेन फक्त ठेवण्याच्या लायकीच आहे, त्याची शाही परवडणार नाही. सी पर्पज इज डिफरंट ना, तो पर्पज तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून याने जो म्हणलं ना USP, तुम्हीच का, हे तुम्हाला तिथे प्रूव्ह करता आलं पाहिजे की मी नक्की कोणासाठी. आता याचे प्रॉडक्ट याने सगळ्यांसाठी लॉन्च केले, पण स्टार्टिंगला महेश जेव्हा पिच करत होता तेव्हा त्याला विचारला जायचा तुझे प्रॉडक्ट कोणासाठी, किंवा त्याचा नंदुरबारला जो प्रोजेक्ट चाललेला आहे तो कोणासाठी, तर माल न्यूट्रिशनवर वर्क करण्याचा. बरं, पौष्टिक झाले. त्याने आता काहीतरी महिलांचा एक विषय सांगितला की अनिमिया ना, आयरन डिफिशियन्सीचा, तर टार्गेटेड कस्टमर. सी देर इज अ डिफरन्स, देर इज वन ऑफ दी ऑब्झर्वेशनल डिफरन्स फ्रॉम मी बिटवीन बिझनेसमॅन अँड एंटरप्रेन्युअर. बघा तुम्हाला पडतो का, बिझनेसमॅन आहे ना एस्टॅब्लिश होतो आणि मग मदत करतो, एंटरप्रेन्युअर आहे ना एस्टॅब्लिश होत असण्याच्या प्रक्रियेत असतानाच मदत करतोय. हे लक्षात घ्या, हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे. कारण हे तुम्हाला कोणीही ओपनली बसून सांगणार नाही. त्याला जे ते अडवलं गेलंय किंवा त्या प्रोफेसरने सांगितलं नाही काय झालं, त्यांनी ते एक्सप्लेनच केलं नाही ना, त्यांनी मोकळेपणाने एक्सप्लेन केलं नाही, त्यांनी सांगितलंच नाही. तर नक्की मदत कशा पद्धतीने करायची किंवा फ्युचर फोरकास्टिंग काय असणार आहे हे कोणाला कळणारच नाही. त्यामुळे मनात जेव्हा आणि मनात उत्सुकता असू द्या, उत्सुकता जरी काही तुम्हाला एकदम फार असा भारी शब्द वाटत असेल तर मनात प्रॉब्लेम्स असू द्या. मी तिकडे स्टार्टिंगच्या माझ्या बोलण्यात बोललो की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे प्रॉब्लेमच नाही आहे किंवा आपल्याकडे प्रॉब्लेम पाहण्याची दृष्टिकोनच नाही आहे. राईट,
आता जरी समजा काही जणांना कंटाळा येतोय तो त्याचा प्रॉब्लेम येतोय तो सॉल्व करून घेतात स्मार्टफोनच्या माध्यमातून राईट. आय अप्रिशिएट देम, कदाचित त्यांना ते पटत नसेल, आय अप्रिशिएट देम. सी यू नीड टू फाइंड एन अल्टरनेटिव. एका या मुलाने या एंटरप्रेन्योरने 9 variants पासून 9 millets पासून 150 products काढणं, एकेका प्रॉडक्टसाठी त्याला किती खस्त खावा लागलेला आहे आणि एवढं सगळं त्याने एवढ्या कमी वेळात तयार केले. मदत 100%. मॅजिक नेहमी सगळ्यांसाठी उभी आहे, पण फक्त हे त्याचं सुद्धा कौतुक आहे की त्याचा सुद्धा तेवढाच फॉलोअप त्याच्या मेंटरसोबत होता. मेंटर 100% मदत करत होते, पण त्याचाही तेवढाच फॉलोअप होता की मला ह्या पद्धतीची मदत हवी, मला इथे अडचण आली. तो त्याच्या बिझनेसमधल्या किंवा त्याच्या एंटरप्रेन्योरशिपच्या जर्नीमधल्या आजाराची कारणं सांगत होता, म्हणून त्याला त्याच्या मेंटरकडनं गोळ्या मिळत होत्या. गोळ्या म्हणजे औषधं मिळत होती. ठीक आहे, काही अजून बहुतेक माझे प्रश्न संपले दादा. तर काही प्रेक्षकांमधून किंवा प्रोफेसर्समधून काही प्रश्न? डेफिनेटली माझा शेवटचा प्रश्न ॲक्च्युली त्याला तोच होता की सगळं पॉझिटिव्ह गप्पा मारले आपण की खूप तुम्हाला छान वाटलं, पण आत्ता काही कुठे बॅक स्टेपवर आहेस, काही चॅलेंज आहे तुला? तर एवढा असं समजा मोठी जगात बिझनेस केला, पण सध्या बिगेस्ट चॅलेंज आज कुठल्या गोष्टीला त्याला वापरतोय सध्या? टीम. ओके, टीमला पण मला छान म्हणजे त्याच्यावर पण मी चांगला सोल्युशन म्हणजे काढलेलं आहे. जसं सर तुम्ही इंजिनियर आहात, मोस्ट ऑफ द जेव्हा स्टार्टअप बघतो ते इंजिनियरचेच असतात. इंजिनियरचं जे स्टार्टअप आहे ते ॲग्रिकल्चर बेस आहेत बरेचसे. तर त्यावेळेस आपली जी ॲग्रिकल्चरची जी मुलं आहेत त्या इंजिनियरच्या स्टार्टअपकडे जॉबला जातात. पण माझ्या बाबतीत असं नाही आहे. मला सांगायला थोडा अभिमान वाटतो की मी रिसेंटलीच आय आय टी खरगपूरची एक मुलगी हायर केली आहे, त्याला मी 7 लाख रुपये पॅकेज दिले या वर्षी. म्हणजे जे टीमचं सांगत होतं सर की काही माझे पॉझिटिव्ह किंवा स्ट्रेंथ जे आहे की ज्या सांगत होतो की टीम माझी लॅक ऑफ म्हणजे विकनेस आहे माझा टीम की टीम नाही मला करता आली. तुम्ही म्हणला सांगा तुम्ही पण सांगितलं टीम मध्ये किंवा समोर या घेऊन, पण एकट्याने कधी कधी नाही होत सर, म्हणजे नाही जमत कधी कधी. हा म्हणजे घरातल्या घरात उलट कधी कधी असं होतं की भाऊ भाऊ मध्ये पण जुळत नाही आणि तो मोठा होतोय किंवा ते सुद्धा नाही जुळत आपल्या याच्यामध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये. तर अशा वेळेस तुम्ही एकटा असाल आणि जिद्दी असाल तर हे विजन जर ठेवलं. मला माझ्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं जेव्हा मी पास आउट झालो तेव्हा सुद्धा मला एवढं पॅकेज नव्हतं. मला त्यावेळेस फक्त 9000 पगार होता आणि ह्या वर्षी आम्ही का देऊ शकलो, कारण हे सगळे जे काही जर्नी आहे तिला 7 लाखाचं पॅकेज दिलं. आम्ही अजून एक चांगला एमबीएचा स्टुडंट बघतोय मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर. आयडियाज खूप आहेत, एक्झिस्टिंग खूप चांगलं चालू आहे, तर आता प्रोसेसमध्ये आहे. आय एम अहमदाबादचा आम्ही स्टुडंट हायर करतोय, प्रोसेसमध्ये आहे, फायनल झालेला नाही आहे अजून. पॅकेजवरच सगळ्या गोष्टी चालू आहेत. सांगायला तो एक अभिमान वाटतो की अॅग्रिकॉस्टची कंपनी म्हणजे आमची अॅग्रिकॉस्ट त्या अॅग्रि इंजिनियरचं जे काही स्टार्टअप आहे, असे महाराष्ट्रामध्ये 2-4 मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे आयडिया चांगले आहेत जे अॅग्रिकॉस्ट करू शकतात, पण आमची मुलं करत नाही अॅग्रिकॉस्ट. ती मुलं तुमच्या इंजिनियरकडे कामाला जातात, त्यांना त्याच्यात मोठेपणा वाटतो, पण स्वतःचं स्टार्टअप जे काही 4 जणांमध्ये करू शकतात ते करत नाही. तर मला एक चांगला सल्ला द्यायचा आहे, थोडे दिवस जाऊ द्या. खूप छान छान फेलोशिप आहे, प्रत्येकाने लिंक्डइनवर आपला अकाउंट काढा, त्याला बिझनेस करायचा काहीतरी करायचंय लाईफमध्ये, एमपीएससी यूपीएससी करायचंय ते कराच तुम्ही. प्रत्येकाने आपापलं आत्मपरीक्षण करा, त्यानुसार स्वतःला ओळखा की अरे नाही माझ्यात एक तरी कलागुण आहे की ज्याच्यात मी बिझनेस उभा करू शकतो. तर तो कलागुण घेऊन तुम्ही पुढे पुढे जा, लिंक्डइनवर अकाउंट काढा, त्याच्यावर आम्हा फेलोशिप पडल्या. आणि क्लायमेट चेंजवर सकाळीच मी सरांना सांगत सोडतो की सर क्लायमेट चेंजवर एवढे फेलोशिप आलेले आहेत की मला कळतच नाही की अॅग्रिकॉस काय येत नाही त्याच्यावर. तर सर आधी पण सांगत होते की क्लायमेट चेंज सर माहीत नाही, पण क्लायमेट चेंज हा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरचं सोल्युशन आहे अॅग्रिकॉस्ट. कारण मी फक्त क्लायमेट चेंज स्पर्धा होती पूर्ण लाईफस्टाईल विथ एन्व्हायरमेंट ही पूर्ण क्लायमेट चेंजवर होती. आणि स्वतः क्लायमेट चेंजवर फेलोशिप घेतोय सर्ज इम्पॅक्ट फाउंडेशन म्हणून हैदराबादचं फाउंडेशन आहे. मला वर्षाची 10 लाख रुपये फेलोशिप मिळाली क्लायमेट चेंजवर. क्लायमेट चेंज म्हणजे काय? वातावरणातला बदल. वातावरणातल्या बदलावर मिलेट्सवर तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी जमीन आहे, ज्वारीला बाजरीला पाणी किती लागतं, दुष्काळात येते, लास्ट स्टँडिंग क्रॉप आहे, C4 प्लांट आहे. आपल्याला ते फक्त ग्रेडिंगमध्येच माहिती C3 आणि C4 आम्हाला डिफरन्सच तिथं आला, ते कळायलाच नाही. तोच तो क्लायमेट चेंज. त्याच्यावरच खूप मोठ्या मोठ्या आता COP28 आहे,
दुबईला त्याच्यावर खूप मोठ्या गोष्टी खूप मोठ्या लेवलवर काम होतं. त्याच्यावरचं सोल्युशन तुम्ही आहात. क्लायमेट फॉर फूड तुम्ही त्याच्यावर सोल्युशन आहात. त्याच्या वेगवेगळ्या पण तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करा. ह्या सगळ्या गोष्टी सर आहेत आमच्याकडं. एक 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 खूप पैलू आहेत सांगायला. येतील तुम्ही या. मी पण नक्की आहे. तुम्हाला जर काही सर लागली मदत तर माझी मी पण करेन. की जर समजा की ऍग्रिकल्चर रिलेटेड जर मिलेट रिलेटेड असेल तर ऑलवेज वेलकम. मी सगळ्या गोष्टी सांगायला तयार आहे. म्हणजे मी माझी प्रोसेस सगळी सांगितली तुम्हाला जी पेटेंटेड गेलेली आहे. तुम्ही त्याच्यात थोडं जरी चेंजेस केलं ना 40-41 केलं ना तरी तुमची प्रोसेस पेटेंट होऊ शकते. पण ती प्रोसेस तुम्हाला कळाली पाहिजे. 40 डिग्री सेल्सिअस का 80 डिग्री सेल्सिअस. तुम्ही 41 जरी केली तरी तुमच्या नावा प्रोसेस होऊ शकतो. आणि त्याच्यावर मी नाही काय क्लेम करू शकत. ही मी प्रोसेस सांगितली. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही मोकळे व्हा. म्हणून मोकळ्याने नाही जमलं तर स्वतःच आत्मपरीक्षण करा. चेंज करा. 7-8 वर्ष अभ्यास करत बसू नका. माझे क्लासमेट अजूनही एएफओ करतात. आता म्हणतात तुझ्याकडे जॉबची वॅकन्सी आहे का. लाज वाटते मला. म्हणजे सिरियस विषय जरा थोडासा की तुम्ही थोडस स्वतःला ओळखा. कारण ते तुम्ही ठरवायचं. जॉब सिकर व्हायचे का जॉब गिव्हर व्हायचे ते तुम्ही ठरवायचं. आणि तुम्ही आता बघतायचं अनएम्प्लॉयमेंट रेशो किती. आणि तुम्ही आता मार्केटमध्ये गेला तर ऍग्रीकॉस्टची व्हॅल्यू 12,000 ते 14,000 असतात. जास्तीत जास्त 15,000. अशा स्टार्टअप मध्ये नाही ना जमलं अशा स्टार्टअप मध्ये जायचं. मिलेट्स मध्ये काम करायचं माझ्याकडे या. आम्ही मी स्वतः सांगतो माझ्याकडे एमएससी फूड टेक्नॉलॉजी झालेल्या मुली आहेत. 7 मुली आहेत. त्यांची टीम बनवली आम्ही आलेली. प्रत्येक मुली येते 7 ते 7 महिने काम करते सोडून जाते. तिला माझ्या त्या मुलींना करतं तिथं आलं की माझ्या त्या पण क्वालिटीज. मी एमएससी फूड टेक्नॉलॉजी झाली आहे. जिला डिझाईनला आम्ही थोडस मी तिला सांगितलं की अनुभव वापर ज्या गोष्टी ज्या आपल्या तिला माहीत नव्हत्या. तिला कळलं सर माझं डिझायनिंग मध्ये खूप चांगलं स्किल आहे. मी आता काय करते मी बेसिक एक डिप्लोमा करून घेतो. तिने डिप्लोमा केला ना तिला 35,000 नोकरीला. म्हणजे अशा ठिकाणी पण जातो. असं नाही की दरवेळेस तुम्ही कन्सेप्ट तयार करा किंवा इन्क्युबेशन कडे जा. ह्या गोष्टी खूप वाटत. बोला लोकांशी नवीन नवीन लोकांशी जे स्टार्टअप सक्सेसफुल आहेत. आय थिंक मॅजिक मध्ये पण खूप मोठे मोठे सक्सेसफुल स्टार्टअप आहे. तो जो सरांनी दाखवला तुम्हाला स्प्रेईंगचा तर ते इंजिनिअरचा स्टार्टअप आहे. त्याच्याशी बोला. त्याचं पण खूप चांगलं नेटवर्क आहे. म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग जे काही स्टार्टअप आहे त्यांचं पण आहे बरं. असं सगळं आहे. प्रश्न असतील तर घेऊ आपण 2-3. माझा प्रश्न आहे की तुम्ही 2020 मध्ये तुमचा जॉब क्विट केला आणि आज 2023 मध्ये तुम्ही एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर आहात. पण या 3 वर्षांमध्ये जो तुमच्यावर फॅमिली प्रेशर होता, इकॉनॉमिक प्रॉब्लम, या सर्व गोष्टींची तुम्ही डील कशी केली, या फेजमध्ये तुम्ही बाहेर कसे आले? माझा गोल फिक्स होतो. कारण यूपीएससी करत होतो ते पॅशन असते. ती पोरं बाहेर पडतच नाही काय काय वेळेस. की समाजासाठी काहीतरी करायचं. की काहीतरी चांगलं आणि नाव कमवायचं. प्रत्येकाला पाहिजे नसतं. मी सांगतोय माझ्या तोंडाने. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या आई वडिलांना आपलं पोरग किंवा बहीण किंवा आपल्या फॅमिलीला असं वाटतं की माझं पोरग काहीतरी करतंय चांगलं. तर ते करायचं होतं मला. कारण यूपीएससी झालं नव्हतं. तिथं घरच्यांची खूप निराशा झाली होती. की यांनी आम्हाला 4 वर्ष स्वप्न दाखवली. मला यूपीएससी करायचं. मला काहीच करायचं नाही. ऍग्रीला ऍडमिशन घ्यायचं. घरच्यांना झुगारून घेतलं. कारण तो ट्रेंड होता की यूपीएससी एमपीएससी किंवा क्लासरूम ऑफिसर. आणि अभ्यास करताना जाणवलं होतं की झालं तर बाप व्हायचं नाहीतर याच्यात अजिबात खालच्या पोस्ट घ्यायच्या. एक अनुभवानुसार सांगतो तुझा प्रश्न. फॉर्च्युनेटली गुड थिंग नाही बसतच. माझ्याकडे काही टर्मॉक्स क्लास नाही. तर खूप छान म्हणजे प्रश्नांची सुरुवात मुलीकडनंच झाली. लेडीज फर्स्ट फॉलो झाला. द गुड थिंग ना दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. यू हॅव अ जेंडर ॲडव्हान्टेज. तुम्ही कमन आहात. द रिझन इज मुलांना आहे ना बाहेर काढत जा इकडे जा तिकडे जा इकडे जा. तुम्हाला जाताच येत नाही. बरोबर जाता येत नाही. तुझे जर जॉबची ऑपॉर्च्युनिटी असेल कधी नव्हतं तुम्ही शिकत बसू शकतो. आणि यू हॅव अ टाइम. करंटली युअर थर्ड इयर लास्ट इयर गुड इयर युअर सेकंड मोस्ट गुड कॅन्डिडेट. कारण फर्स्ट इयरचे माझ्यासाठी चांगले असतात. कारण ते 3 वर्ष राहतात ना आमच्यासोबत. तू सेकंड इयरला आहेस. काहीतरी आयडिया आहे. कनेक्ट आमच्यासोबत. बघू ना लास्ट इयरला. घरचे लास्ट इयर नंतर मागे लागतात.
आणि सक्सेस घेऊन एक्झाम्पल करा, जसं त्याला मुलगा असून सुद्धा सक्सेस जेव्हा अवॉर्ड मिळाला तेव्हा मिळालं. कुठलं सक्सेस? घरच्यांचे कौतुकाचं सक्सेस. बाकी त्याची जर्मनी सुरूच होती. तो माइलस्टोन घे पाहिजे आणि ऍडव्हान्टेज घे, जेंडर ऍडव्हान्टेज घे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बिहाइंड द सीन सांगायला मला सुद्धा आनंद वाटेल की 4x4 रूम मध्ये आई आणि मुलगी राहते. त्यांचं जर घरात तुम्ही गेले तर घरात पाऊल टाकल्यानंतर घर संपतं. अशा परिस्थितीत राहतात की रात्री त्यांच्या घरामध्ये जनावर फिरतात. ती तशा परिस्थितीत राहते. आई एका हॉस्पिटलमध्ये किंवा शाळेमध्ये झाडू पोछाचं काम करते आणि पहिल्या दिवशी ऍडमिशन घेतल्या घेतल्या तिने मला हा प्रश्न विचारला होता, सर मला उद्योजक पाहिजे. अरे यू आर मोस्ट वेलकम यार, तुझ्यासाठी खरंच काय सर. तिचे बाकीचे ओळख तुझं नाव नाही सांगितलं. माझं नाव विशाखा जाधव सर. हे नाव लक्षात ठेवायचं. आता ही जबाबदारी मी घेतली तुला उद्योजक करण्याची. नक्की सर, मी तुमच्या विश्वासावरती नक्की सर तुम्ही समजा रिस्क घेतली असती आणि फेल्युअर आलं असत तर पुढे बी ऑप्शन काय किंवा काय? प्लॅन बी असा ठेवलाच नव्हता, कारण युपीएससी मध्ये फेलियर आला होता. हा प्लॅन बी होता आंतरबी, त्याच्यामुळे प्लॅन बी मी आंतरबी न ठेवला होता. प्लॅन हे ऑफिसर होत त्याच्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये मग ज्यावेळेस मी उतरलो त्यावेळेस जसं मी सांगितलं होतं, नॉलेज गेन केलं भरपूर. उद्या मला मिनिट्स बाबतीत तुम्ही काहीही विचारलं, अजूनही विचारलं, तरी ते नॉलेज एवढं गेन झालं की मी सायंटिस्ट बरोबर आणि मला वर्किंग ग्रुप ऑफ कमिटी मध्ये भरपूर कमिटीज मध्ये पण आहे. मी काय म्हणणार ना, तू सध्या झिरो रिस्क वर आहेस. तुमचं किती 4 वर्षाचं आहे ना? 4 वर्ष. तुझ्याकडे टोटल 3 वर्ष आहेत. तीन पुढचे 3 वर्ष तुला काही जॉब करायचं नाही आहे. 100% शिक्षणच करायचंय बरोबर. तुझ्याकडे वेळ असतो संध्याकाळी सुट्टीच्या दिवशी शनिवारचा वगैरे काढावं लागेल ना. मी काय थोडा वेळ काढावा लागतो. 10 ते 5 च्या मेंटॅलिटीने ऑन्टरप्रिनर बनत नाही. तुझ्याकडे जेवढा मोकळा वेळ असेल तेवढा मोकळा वेळ व्यतीत कर. जसं तो म्हणला की आमच्याकडे प्रॉडक्ट गॅलरी आहे, आमच्याकडे हे कॉन्सेप्ट आहेत, हे प्रोग्राम्स आहेत, ही माहिती आहे, ही माहिती मध्ये आपण शेअर करू शकतो. बिंदास ओपनली तो शेअर करेल. ही माहिती हे आत्ता लगेच होती. इट्स गुड की फर्स्ट इयरच्या मुलाने हा प्रश्न विचारला की प्लॅन ए जर फेल झाला तर बी बद्दल काही होतं का याचं. पण तुझा प्लॅन एच अजून आलेला नाही आहे. प्लॅन ए आपल्याला सुरुवात कर आमच्यासोबत. हे सांगतोय तुला मी, याचं आपण नाव पण घ्या, याला घ्या आपल्याकडे. असं काही नाही माझ्याकडे गेलं सर. हातच होते नमस्कार सर, माझं नाव मेटा. तुम्ही आज इतका मोठा स्टार्टअप केलं आहे त्याच्याबद्दल खरंच तुमचं मनापासून अभिनंदन आहे. तुम्ही इतका स्टार्टअप करत असताना तुम्हाला इतकं प्रेशर आहे, 35 लोकांना पण सांभाळायचं आहे, इतके प्रोजेक्ट हॅन्डल करायचे आहे, इतके अवॉर्ड्स पण भेटले, पण तुम्हाला एक खरं मोटिवेशन कुठून आलं आहे या सगळ्या गोष्टी? जसं सर सांगितलं आधी इनिशियली की आईला घरी डायबिटीस होता म्हणून मी मिलेट्समध्ये उतरलो. तिथून माझ्या बिझनेसची सुरुवात झाली होती. कारण जसं सरांनी सांगितलं की थोडंसं आईच्या बाबतीत मी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे दररोज आईशी बोलल्याशिवाय किंवा या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय नाही. तर त्यासाठीच डायबिटीस आहे ज्याच्या घरामध्ये त्यांना तो अनुभव आहे. ज्या लोकांना डायबिटीस असतो त्यांना कधी प्रेशर किंवा त्यांनी जरी गोड खाल्लं तरी त्यांना चक्कर येणं किंवा अशक्तपणा वाटणं या सगळ्या गोष्टी आईला आमच्या आठवड्यातनं 2-3 व्हायच्या. आणि हे माझ्या घरात होत होतं. आणि आता सध्या आपण डायबिटीस कॅपिटल आहोत जगाची पूर्ण. आणि आय थिंक की 2000
25 पर्यंत आपण साधारण 50 कोटी लोकांना डायबिटीस होईल असा WHOचा रिपोर्ट पण आहे. तर ते कारण होतं, हे माझ्या घरामध्ये घडते, आईच्या बाबतीत असे खूप लोक आहेत. आणि डायबिटीस साठी मिलेट्स खूप सस्टेनेबल सोल्युशन आहे. तुम्ही डायबिटीसचे जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल, ज्यांना गोड खायचं नसतं, महिन्याला 3-4 हजार रुपयाच्या गोळ्या असतात, डॉक्टरची फी वेगळी असते, तो मानसिक त्रास वेगळा असतो, ह्या सगळ्या गोष्टी टॅकल कराव्या लागतात. तर हे एक मोटिवेशन होत की डायबिटीस माझ्यासाठी. आणि डायबिटीस दिवसेंदिवस, म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही काही लोक, काही काही ज्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात, 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा डायबिटीस होतो. प्रत्येक 5 मुलाच्या मागे एक मुलाला डायबिटीस झालेला, त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. आणि त्याच्यासाठी मिलेट्स सस्टेनेबल सोल्युशन आहे. आणि त्याचा प्रचार प्रसार आणि ते वाढवायचं, हे माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. आणि आम्हाला दररोज हजारो म्हणल्या 200-300 कॉल नक्कीच येतात. कारण युट्यूबला मॅजिक मिलेट नावाचा व्हिडिओ डॉक्टर खादरवल्लींचा, त्याला बघून भारतातच नाही, भारतातूनच नाही, US, कॅनडा, युरोप, खाली साऊथ ईस्ट, पाकिस्तान मधून सुद्धा कॉल येतात व्हॉट्सअपवर या मिलेट साठी, की सर हे कशा पद्धतीचं, हे काय नेमकं काय वर्क करतं, काय त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत. तर हे सगळं मोटिवेशन आहे लोकांचं, म्हणजे काही काही महिलांचे सुद्धा, म्हणजे सांगायचं वाटतं की आठवड्यात एक दोन कॉल येतात की सर जो मुलींचा प्रॉब्लेम जो आहे, इश्यू आहे, त्याच्या बाबतीत पण येतात. PCOD असेल, पिरियड्स टाइमवर येत नाही, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टींवर मिलेट सोल्युशन आहे. हे माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं आणि हे अजून काम करण्याची उर्मी देते. त्यात हा आमचा प्रोजेक्ट हंसा आहे. गेली 6 महिने झाल्या मुलांच्या डाएट मध्ये इन्क्लूड करतो. मुलांची हिमोग्लोबिन 1-2, काहींचे 3, असे म्हणजे त्याचा 8 होता, त्याचा 11, 11.5, 12 हिमोग्लोबिन झालेले. हे आमच्यासाठी मोटिवेशन असतं. आणि त्याच्याबरोबर असं जे काही इन्क्युबेटर, इन्क्युबेशन सेंटर असतात की ज्याच्यातनं आम्हाला नेहमी सपोर्ट मिळत असतो जिथे जिथे प्रॉब्लेम, हे सगळं मोटिवेट करत असतो. एक प्रश्न होता सर, माझ्या वडिलांकडून आणि बिझनेस स्टार्ट करणं फार सोपं आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणं वगैरे फार सोपं आहे, पण तो बिझनेस शिकवून आणि त्याची मार्केटिंग करणं फार अवघड. एक्झॅक्टली, मग हे वडिलांच्या काळातलं होतं, कारण वडिलांच्या काळात मॅजिक नव्हतं. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर, माझं नाव प्रफुल्ल न्यायशी. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही बोलले होते मालन्यूट्रिशनवर आपण वर्क करत आहात, खरं तर मी 11वीत वाचलं तर मालन्यूट्रिशनबद्दल मॅरासमस आणि क्वाशिकोड हे बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्या भारतातही. सध्या लहान लेकरांना होतात, त्यांच्यापर्यंत आपलं एक्सटेन्शन कसं पोचलं किंवा मार्केटिंग आपण कशी केली की त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचलात आणि तुमचा बिझनेस एवढ्या मोठ्या अमाऊंटपर्यंत पोचलात? ओके, तू जसं 11वी पासून काम करतोयस, जसं ऑलरेडी फक्त तुला माहिती आहे त्याच्यावर सोल्युशन नव्हतं, आम्ही सोल्युशन काढलंय, आपण दोघं एकत्र मिळून काम करू. तू कुठल्या इयरला फर्स्ट इयरला आहेस? इंटर्नशिप किंवा रावे किंवा जेव्हा तुला कधी मध्ये 2 महिन्याची सुट्टी असते तेव्हा माझ्या प्लांट वर तुला स्टायपंड आणि तुझे काय बेसिक नीड्स आहेत त्या सगळ्या आम्ही फुलफिल करू. आणि तुला बिझनेस शिकवून तू तुझा स्वतःचा कसा स्टार्ट करू शकतो माल न्यूट्रिशन वर, ते तुला आम्ही विचारलं. तू जर अभ्यास जर केलाय तर त्याने काय सोल्युशन दिलं की तो कसा पोहोचला, त्याच्यापेक्षा तू त्याच्यासोबत जाऊन अजून कसा पोहोचू शकतोस. कारण स्टार्टअप एक महत्वाचं आणखी काय काम करतं माहिती का, लास्ट माइल डिलिव्हरी. सोल्युशन खूप आहे, लास्ट माइल डिलिव्हरी देण्याचं काम आहे ना स्टार्टअप करतात. तर हा एक एस्टॅब्लिश, हा आमचा आता स्टार इन्क्युबेटिंग, याच्यासोबत जोडून तू एक इन्क्युबेटिव्ह आमचा बघ, त्याच्याकडे काम कर. इथे संभाजीनगरमध्ये मॅजिकमध्ये येऊन पुन्हा काम कर. तुझी इंटर्नशिप करण्याची जर तुमच्या करिक्युलम मध्ये इंटर्नशिप जर असेल, जशी तो 2 महिन्याची म्हणला, अजून ऍडिशनल काही इंटर्नशिप असेल, वी आर रेडी टू टेक यू एज अ इंटर्न. ठीक आहे. अजून नमस्कार सर. नमस्कार. जसं की तुम्ही सांगितलं 18 वर्ष सरांचं फीस आहे, तर 9 इयर्स पासून सरांनी 300 प्रोडक्ट बनवले, म्हणजे खूपच मोठं यश सरांनी आपला संपादित केलं, त्याबद्दल अभिनंदन. सर, आता ह्यापुढे तुम्ही तुमचं काय प्लॅनिंग आहे की ह्यापुढे आणखी काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे आत्ता एवढं मोठं यश तुम्ही या वेळात गाठलंय, तर आणखी इथून पुढे तुमचं काय प्लॅनिंग आहे?
प्लॅन आहे, म्हणजे ह्या वर्षी आम्ही 3000 विद्यार्थ्यांच्या डाएट मध्ये हे प्रॉडक्ट वेगवेगळे आम्ही इन्क्लूड करतोय. आमचं 2025 पर्यंत 20 लाख विद्यार्थ्यांच्या डाएट मध्ये इन्क्लूड करायचंय. आणि पुढचं एक स्वप्न आहे की जगातली सगळ्यात मोठी मॅन्युफॅक्चरिंग मेरिट बेस्ड कंपनी स्थापन करायची. याचा अर्थ प्रश्न होता आहे तो म्हणला वडिलांनी जे सांगितलं की बिझनेस सुरू तर होतात पण सस्टेन होत नाही, तर का होत नाही, कारण ही अशी प्लॅनिंग नसते, राईट. त्याचे सगळे प्लॅन्स त्याने म्हणलं ना, फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज पूर्ण त्याने माझा अभ्यास करून ठेवला, त्याने टार्गेट करून टप्प्याटप्प्याने निवडून ठेवली. ही प्लॅनिंग, ह्याचं ट्रेनिंग वगैरे देण्यासाठी तुम्हाला मॅजिक मदत करते, ठीक आहे. यस सर, गुड आफ्टरनून सर. सर, जेव्हा तुम्ही या मिलेट्सचा अभ्यास करत होते किंवा या क्षेत्रात करले किंवा बिझनेसमध्ये करले, तेव्हा तुमच्या कॉम्पिटिटर कोण होते आणि त्यांना तुम्ही फेस कसं केलं? कॉम्पिटिटर खूप होते. तुमचं जे काही नॉलेज असतं, जसं मी सांगितलं तुम्हाला की नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड किंवा डेडिकेशन हे असणं खूप गरजेचं होतं. कॉम्पिटिटरमध्ये खूप कंपन्या आहेत, मिलेट अम्मा आहे, मिलेट बँक आहे, पण त्यांचं जे प्रत्येकाचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. म्हणजे मला सांगायला उलट अभिमान वाटतं की हे जे काय माझे कॉम्पिटिटर आहेत ते कुठून तरी एखाद्या मॅन्युफॅक्चर करून घेतात, पण तसं आमच्या बाबतीत नाही. आम्ही फक्त ओन मॅन्युफॅक्चर करतो, पूर्ण व्हॅल्यू चेन आमची स्ट्रेंथन आहे. आम्ही शेतकऱ्याकडूनच माल घेतो किंवा FPO कडून, शेतकरी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि मार्केटमध्ये आम्ही सेल करतो. तर हे सगळं आमचं त्याच्यावर काय होतं की आमचा कंट्रोल राहतो प्राईसवर. जर तुम्ही कम्पेरिझन केलं अदर ब्रँड किंवा अमेझॉनवर जर तुम्ही टाकलं, तर मिलेटचे प्रोडक्ट हे 100 रुपये पासून स्टार्ट होतो, पण आमचं प्रोडक्ट 10 रुपये पासून स्टार्ट होतो. आमचा मल्टीमिलेट लाडू आहे, ते 2 लाडू 10 रुपयाला स्टार्ट होतो. आणि जसा आता प्रश्न होता की फ्युचरमध्ये तुमचं काय हे आहे, की आमचं जे काही प्रोडक्ट आहे, म्हणजे मिलेट्स तुम्ही खाल्लं किती जणांनी मला माहित नाही, बघा किंवा पोहे किती जणांनी खाल्ले ज्वारीचे, याच्यामध्ये एकच जणांनी खाल्ले. तर आमचं असं स्वप्न आहे की बाबा जे काय लो इन्कम कन्झ्युमर आहे, ज्यांचं खूप कमी का आपण का घेऊ शकत नाही आहे सध्या, ते कारण त्याची प्राइसच 100 रुपये पाहू शकेल. ज्वारीचे पोहे आपण घेऊ शकणार आहे का, किंवा मी स्वतः घेऊ शकत नव्हतो. तर मग ते एक स्वप्न आहे आमचं की लो इन्कम कन्झ्युमर आहे त्याच्या प्रत्येकाच्या डाईटमध्ये हे गेलं पाहिजे विथ टेस्ट अँड न्यूट्रिशन, असं ते आहे. सर, माझा दुसरा प्रश्न आहे की ॲज कम्पेअर टू अदर कंट्री, इंडियामध्ये आताच का यंग एंटरप्रिनर म्हणजे होईल किंवा बनवायचे हे आता का बरं आलं, याच्या आधी का बरं नाही, कमी का बरं आहे इंडियामध्ये? असं होतं, स्टार्टअप ना 2016 पासून ते आहे. स्टार्टअप होत्या 1990 म्हणजे इव्हन मी तुम्हाला सांगतो, इन्फोसिसचे जे को फाउंडर आहेत नंदन निलकाणी म्हणून जे आहेत, नंदन निलकाणी जे आधार कार्डचे फाउंडर आहेत, ते पण त्यांनी पण सांगितलं की 1960-70 दशकात त्यांनी 10 मित्रांनी म्हणून कंपनी सुरू केली, तर ती पण एक स्टार्टअप होती. पॉइंट काय होता ना, आत्ता का स्टार्टअप म्हणून बूम होतोय किंवा आत्ता तुमच्याकडून का स्टार्टअप निघते, कारण आता सपोर्ट सिस्टीम आहे. एक विषय होता की एका ऑन्टरप्रिनरने मला सांगितलं की 2005 साली त्याला एक बिझनेस सुरू करायचा होता, की बायो फर्टिलायझरचा. त्याच्यासाठी त्याला 43 NOC अवेलेबल होत्या, 43 NOC. दुसरं एक्झाम्पल, समजा मला सॉफ्टवेअरची कंपनी काढायची आहे, तर मला MIDC माझी जागा दाखवावी लागायची, किंवा जर ती कंपनी सॉफ्टवेअरच्या कंपनी लॅपटॉपच लागतात ना, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इंटरनेट, ते जर माझ्या घरी जरी मला करायचं असेल, तर माझं घर मी तर समजा या, तर माझं घर माझ्या वडिलांच्या नावावर, तर माझे वडील आणि माझ्यात अग्रीमेंट करा, लीज अग्रीमेंट. हे असे काही अननेसेसरी हर्डल्स होते. त्याचे पुढे जाऊन काही काही तुम्हाला जे नॉर्म्स होते, रेग्युलेशन्स होत्या, जसं आता आम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय, तर याच्या आधी एखाद्या कंपनीचं एखाने 100 रुपये जर इन्व्हेस्ट केले तर त्याला 26 रुपये टॅक्स होता, आता तो नाही आहे. आज तुम्हाला ऍक्सेस टू फायनान्स इझी झालेला आहे, ऍक्सेस टू ऑन्टरप्रिनर्स इझी झालेला आहे, ऍक्सेस टू इन्स्टिट्यूशन लाईक मॅजिक ते इझी झालेले आहे. आणि याला सर्वतोपरी आपल्या भारताचे जे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदीजी, त्यांनी 16 जानेवारी 2016 हे सगळं मिशन लॉन्च केली आणि तो आता नॅशनल स्टार्टअप डे म्हणून सेलिब्रेट होतो. जानेवारीच 15 ऑगस्टला त्यांनी ते मिशन दिली होती. पण मग सरकारने दिलं आणि त्यांना सगळ्यांना अनुमोदन दिलं गेलं आणि प्रत्येकाला कळलं
की आता व्हायब्रन्सी कशात आहे. या मोठ्या मोठ्या कंपनीचे आहे ना हे पाटरे हत्ती बनून बसलेले. आज एक्सपोनेन्शियल ग्रोथ नॉर्मल बिझनेस मध्ये अशी ग्रोथ आहे. स्टार्टअप मध्ये डायरेक्ट अशी ग्रोथ आहे. विशाखाने जेव्हा विचारलं तेव्हा तुझ्या लक्षात आलं असेल तिने टाइम पिरियड सुद्धा त्याचा मेन्शन केला. सर 3 वर्षात तुम्ही एवढा सक्सेस मिळवलं. 3 वर्षात 150 प्रोडक्ट. मला एखादा एस्टॅब्लिश बिझनेस करून दाखवा बरं. विदाउट इनोव्हेशन शक्यच नाही. विदाउट सपोर्ट सिस्टम शक्यच नाही. विदाउट गव्हर्नमेंट सपोर्ट विदाउट प्रायव्हेट सपोर्ट शक्यच नाही. आणि आता काय होत आहे की आता आणखी एक नवीन मिशन म्हणजे स्टार्टअप जेव्हा म्हणतो तर दुसरे एक मिशन अजून आले आत्मनिर्भर भारत इम्पोर्ट सबस्टिट्यूट. राईट. आता तुम्ही ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहात तुम्हाला ॲग्रिकल्चर ड्रोन माहिती असेल. काही थोड्याच महिन्यामध्ये आपल्या संभाजीनगरच्या ऑरिक जी आपली स्मार्ट सिटी डेव्हलप होते इंडस्ट्रियल स्मार्ट सिटी तिथे ड्रोन क्लस्टर येते. आणि यू आर सो फॉर्च्युनेट. क्लस्टर म्हणजे काय की त्याच्या कॉमन फॅसिलिटी सेंटर. ड्रोन डेव्हलप करण्यासाठी रिपेअर करण्यासाठी मेंटेन करण्यासाठी काय फॅसिलिटी लागणार आहे त्या येत आहेत. आधी या गोष्टी कुठे जायच्या मोठ्या मोठ्या सिटीजच्या MIDCs मध्ये. आता तुमच्याकडे येत आहे. आता जेव्हा तुमच्याकडे फॅसिलिटी येईल एखाद्याच्या मनात ड्रोनची काही आयडिया असेल करणार नाही का तुम्ही. इम्पोर्ट सबस्टिट्यूटला तुम्हाला जर आता बेनिफिट दिले जातात म्हणजे मी तुला काही स्कीम सांगतो त्या लक्षात ठेव. म्हणजे बघताना जर एक प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणून एक स्कीम आली गव्हर्नमेंटची की तुम्ही जर काही इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं प्रॉडक्ट तयार करत असाल तर तुम्हाला तुमच्या सेलिंगमध्ये सबसिडी मिळेल. म्हणजे तुम्ही त्या वस्तूला विका तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे देईल त्याच्या रिलेटेड. पुढे जाऊन आता एक DLI स्कीम आलेली डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. आता सेमीकंडक्टर नॅशनल सेमीकंडक्टर मिशन तुम्ही कदाचित ऐकली की मला माहित नाही. हे सगळे जे प्रॉडक्ट आहे ते महाग काय आहेत माहिती का. कारण आज एकही सेमीकंडक्टर भारतात तयार होत नाही. आणि मद्रास IIT मद्रासच्या मुलांनी पहिला सेमीकंडक्टर तयार केलेला आहे. आता जेव्हा सेमीकंडक्टर भारतात तयार होतील तेव्हा बिझनेस तेव्हा ऑपॉर्च्युनिटी वाढतील. अहो पण ते करण्यासाठी जी इकोसिस्टीम पाहिजे R&D लॅब्स पाहिजे एक्सपोर्ट लोक पाहिजे ते विकत घेणारे पाहिजे ते विकत घेऊन त्यांच्यापासून बनवणारे पाहिजे ही सगळे सप्लाय चेन आता भारत तयार करते. आणि हे होत आहे. हे सुरू झालं 2016 पासून प्रोएक्टिव्हली. आधी होतंच 1970 पासून पण त्रास खूप होता. म्हणून जो म्हटलं ना की याच्या वडिलांनी जे म्हटलं होतं त्याला की बिझनेस सुरू तर होतो पण तो टिकत नाही तो याच्यामुळेच टिकत नाही. मी साध्या वातींचा बिझनेस करणारा माणूस बघितलाय ज्याचं 2022-23 वातीचा तुपाच्या वातींचा टर्नओव्हर 63 लाख आहे. आणि तो संभाजीनगर मधला गारखेड्यामध्ये एका 2 BHK फ्लॅटमध्ये चालतो. जो सपोर्ट जो मिळतो ना हे जे सगळे मिळून जे एकत्र येऊन यांना जे वरती आणतात ना आणि इट्स अ विन विन सिच्युएशन ना. तू आलास तू डोकं लावलास तर तुझाच फायदा आहे. तू नाही आलास तर तो म्हटल्याप्रमाणे काय 12-14-15 हजार तुझा उपर चाललाच आहे आपलं. गेटिंग माय पॉइंट. आणखी एक प्रश्न. आपल्या स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात किंवा शिक्षकांकडून किंवा घरच्यांकडून वडिलांकडून सुरुवातीपासून एंटरप्रेन्योर बद्दल किंवा बिझनेस बद्दल असं सांगितलं जात नाही म्हणजे याबद्दल काय बोलायचं. एंटरप्रेन्योर हा शब्द त्याच्यापैकी किती जणांना उच्चारता येतो तर कळेल. सर नाही मी तुला काय सांगतो एंटरप्रेन्योर हा शब्द किती जणांना माहिती आहे आणि किती जणांना उच्चारता येणार आहे. बघ सेकंड ते ज्या वातावरणात वाढले ना ते वातावरण वेगळं होतं. आत्ताचं वातावरण वेगळं आहे आणि त्यांना असं वाटतं की नाही हे आता खूप भरभराट वातावरण आहे ही खूप हवा चालली हा याची गडबड तर होणार नाही. म्हणून याचा जो तो शीर्षक हा पॉईंट सांगत होता ज्याला मी पॉझिटिव्हली जिद्द म्हणून पॉईंट सांगितला ती जिद्द ठेव. ही सगळी लोक आधी विरोधकच असतात. सगळ्यात मेन विरोधक घरातले असतात. दोन टीम मी राहा उगाच म्हणाल नाही तर काहीतरी पडतो नाही बरोबर नाही त्याला चुकीचं करायचं आहे. सी द पॉइंट इज तुला कंटिन्यू करत आलं पाहिजे तुझ्या आयडियावर काहीतरी आयडिया असेल. मी म्हणलं ना आता तू कोणते इयरला काय हरकत नाही येतं घरी. अजून कोणी प्रश्न. आम्ही वुमन एंटरप्रेनरशिप वर खूप काम करतो पण प्रश्न येत नाही. सर तुम्ही जो प्रोडक्ट बनवलेला आहे पार त्याच्यामध्ये ग्लुकोज सिरप यूज केले की जॅगर यूज केलेले सर. ऍक्च्युली सेटअप मध्ये खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये आम्ही जे काही खजूर आहे खजूरची पेस्ट यूज केली. खजूरची पेस्ट सर ऍक्च्युली खजूर वापरल्यानंतर त्याची कॉस्ट ऑब्व्हियसली वाढेल ना. नाही तुम्ही जेव्हा बल्क मध्ये जातात तेव्हा त्याची कॉस्ट कमी जाते. आम्ही दिवसाला 1000 बार बनवतो आमची रिक्वायरमेंट खूप जास्त. म्हणजे तुम्ही कंपॅरिझन करत असाल किराणा माल दुकानामध्ये 150-200 रुपये किलो मिळते. जेव्हा तुम्ही बल्क नाही आहे जाता तेव्हा 60-70 रुपये किलो असते. त्याच्यामुळे ती कॉस्ट तुम्हाला मॅच करता येईल.
ऍक्च्युली आम्ही हा प्रोडक्ट इथे कॉलेज मध्ये प्रिपेअर केलेला आहे. डेट अँड खजूर जागरी विथ राजगिरा चिक्की कॉलेज मध्ये. हो सर. ओके. फॅकल्टी का? यस सर. यस. गुड. थँक्यू. प्लीज त्यांच्यासाठी गरज टाळ्या वाजवा. दहाची अपेक्षा होती, चार तरी नक्की येऊन जाईल. चार किंवा पाच, सॉरी मी काउंट नाही केला. विशाखा बघतो सर, काही प्रश्न नसतील अजून धन्यवाद. कोणचा प्रश्न निघाल, बाकी प्रश्न आपण सेशन संपल्यानंतर तुम्ही इन पर्सन विचारा. आपण आपला स्टार्टअप स्टार्टअप खूप सुरू होता. प्रत्येक स्टार्टअप जो प्रवास खूप मोठा असतो त्याच्यासाठी सातत्याने साधलं पाहिजे. संयम माणसासारखा साधलं पाहिजे. पेशन्स पेशन्सला तुम्हाला तुमचे विजन ठरले पाहिजे याच्यावर की मला माझ्या आयुष्यात काय करायचं. जर काही काहीचं कसं असतं, मी बघतो की दिवसाला आयडिया चेंज होतो त्यांच्या. आज शेळी पालन करायचं असतं, उद्या स्वीट कॉर्नचं करायचं असतं परवा. तर तुम्ही तुमच्या गोलवर फोकस असलं पाहिजे. जर मला विनेक्समध्येच काम करायचं तर त्याचं पुढचं आयुष्य कसं असेल. गुगल आहे प्रत्येकाकडं, प्रत्येक जण सोशल मीडिया वापरतं, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला रिसर्च मिळत किंवा त्याचं अनालिसिस असतं की याचं फ्युचर काय असणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये. ते वाचा, त्याच्यानुसार ठरवा आणि फोकस राहा. यस. थँक्यू. एक सजेशन महेशला द्यावं असं वाटतंय का? एक शेवटचं घेऊ. आय थिंक एवढे प्रश्न होते आणि ऍज अ बी एस ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं तळमळ आहे थोडीशी. जसं इथं कॉम्पिटेटिव्ह फोरम आहे, प्लेसमेंट सेल आहे, त्याच्यावरती तुम्ही एंटरप्रेनरशिप फोरम घ्या, जेणेकरून विशाखासारखी जी मुलगी असेल की जिला खरंच सेकंड इयरलाच ठरवलंय तिने की मला एंटरप्रेनरच बनायचं, तर त्याचा सपोर्ट घ्या. आणि आय थिंक मला असं वाटलं की ते भारतातलं पहिलं ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये एंटरप्रेनरशिप फोरम असेल, ज्याला पूर्ण सपोर्ट करेल तुमच्या आयडियाला रियालिटी मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. आणि खरंच मॅजिक मध्ये इन्क्युबेशन चार्जेस नाही, एक रुपया सुद्धा घेत नाही. इव्हन तुम्हाला त्रास देतील, नंतर म्हणतील काही काही फोन तुम्ही ब्लॉक ला टाकून द्यायचा त्यांच्या. एवढा सपोर्ट तुम्हाला मॅजिक मधून मिळतो. तर माझं एक खूप चांगलं सजेशन असेल, तुम्ही हे मॅजिक आणि कॉलेज मिळून खास फक्त ऍग्रिकल्चर रिलेटेडच सगळ्या तेवढ्या गोष्टी, इव्हन ड्रोन असेल किंवा छोट्या छोट्या ज्या इन्स्ट्रुमेंट असतील त्या स्प्रेंच्या वगैरे, जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे तिथे सपोर्ट करते. आणि धन्यवाद इथं बोलावल्याबद्दल मॅजिक आणि कॉलेजचे पूर्ण धन्यवाद. Thanks to Honorable Padmakar Mohe sir for providing us with auditorium for conducting this event. CSMSS Sanstha, Director of our College, College of Agriculture, respected T.K. Shetty sir, Principal Dr. P.S. Bainadi sir, Vice Principal Professor A.M. Hunpe sir, and in charge of Competitive Forum and Placement sir, Dr. S.B. Satpute sir, and all the people who were directly or indirectly involved in making this event possible. Our today's chief guest, respected Mahesh Lote sir, CEO and founder at IOZ Organics Private Limited, winner of IFLC 2023 and also winner of AJ Line at 2023 Millet Challenge by CII, Nikhil Kulkarni sir, Joint Chief Executive Officer at Marathwada Accelerator for Growth and Incubation Council, Ketki Dubey ma'am, Incubation Associate, and Raghavendra Kulkarni sir, Accounts and Administration Officer. I thank you for giving precious time guiding all of us. It was really good to have such an interactive session with you for the topic how millets are revolutionizing food production and how to build a startup at a young age. I hope that your guidance and experience will help our students to create new innovation in the field of agriculture along with entrepreneurship qualities that will help in building a healthy and a financially stable nation. Thank you, Magic. Seed Fund Scheme, IDEX Innovative for Defence Excellence, MSME,
Government of Maharashtra, Maharashtra State Innovation Society, on the behalf of our Sanstha, for organizing schemes and ideas that help and encourage our young entrepreneurs to develop and create new innovation, and we request that arrange the such events again and again for motivating our youth. हम महाराष्ट्र गीत और राष्ट्रगान से विराम लेंगे तथा अब